सर्वांना सप्रेम जय भीम। आपल्या मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई या सर्व महापुरुषांना कोटी कोटी वंदन करतो। आज दिनांक 4/9/2022 पुष्प 8वे वर्षावास मालिका आजच्या कार्यक्रमाची सुरुवातीला रूपरेषा तुम्हाला सांगते। आजच्या कार्यक्रमाचा विषय धम्मपालन गाथा आणि आपल्याला लाभलेल्या वक्ते आहेत अनुपमाताई चौहान। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्रकाश बगाडे साहेब, गीत विजय नाखले साहेब, आभार पूर्णिमा धिवार यांना मानायचे आहेत। आजच्या कार्यक्रमात अल्पोहार रमेश वासनिक यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे व खीरदान अशोक आठवले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बगाडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। नुकत्याच झालेल्या सूचनेला आपल्या संघाच्या वतीने मी मान्यता देतो। त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती। तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या ताई अनुपमा ताई चौहान यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर स्थान ग्रहण करावं। नेहमीच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर गीतांनी करत असतो, स्वागत गीतांनी। आज आपल्याला स्वागतगीत विजय नाखले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत। धन्यवाद साहेब। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती स्त्रीवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बगाडे साहेब तसेच आजच्या वक्त्याच्या लाभल्या अनुभव चव्हाणताई तसेच सूत्रसंचालन करते आणि आपल्या विहाराचे अध्यक्ष तसेच महिला संघाच्या उपाध्यक्षा यांना सर्वांना सप्रेम जय भीम करून आपल्या सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम। आज नुकतंच वर्षवासाचं आठवं पुष्प आपण गुंफत आहोत आणि या वर्षवासाच्या काळामध्ये आपण बघत आहोत की समाजामध्ये विभिन्न धर्माचे लोक आपापल्या परीने आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या प्रथा ज्या संकल्पना आणि प्रथा ना अनुसरून आपले कृत्य करत आहे। तरीसुद्धा या जे ते कृत्य करत आहेत आणि आपल्या धर्मश्रद्धा श्रद्धा म्हणू अंधश्रद्धा म्हणू यांच्या अनुप्रयुक्त जे कार्य करत आहे त्यास आपला समाज बळी पडू नये अशीच एक विनंती करतो। कारण भगवंतांनी दिलेला धम्म हा खरा धम्म जो माणसाने आपल्या जी परिस्थिती आहे जे दुःखाचं कारण मूळ कारण आहे आपलं मन आहे आणि जे त्रिशरण पंचशीलेत दिलं आहे त्यामध्ये सर्व सार आहे। तर या अनुषंगाने मला गीत गाण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी संघाचे आभार मानून माझ्या गीताला सुरुवात करतो। नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्या
प्रार्थनां तरी दीप लावा गुमे प्रार्थनां तरी दीप लावा हरा दुख भ्रांति तुम ही दिव्य शांति दिलाया कारुण्य सेवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो देवा नसे भेद का आता खेद नाही नसे भेद काही आता खेद नाही हसन भला थोर आनंद ठेवा नमस्कार अहो बुद्ध देवा घुमे प्रार्थनां तरी दीप लावा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा मने शुद्ध जे वसे बुद्ध ते थे मणि शुद्ध जे थे वसे बुद्ध ते थे नुरोया जगी क्रूरता द्वेष हेवा नमस्कार घ्यावा अहो देवा नमो शुद्ध रूपा नमो आत्मदीपा नमो शुद्ध रूपा नमो आत्मदीपा तमतुनिया यामनवा मार्गदावा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा धन्यवाद। जय सुंदर असं गीत नाकले साहेबांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा। गीताची एक एक ओळ आपल्याला काहीतरी सांगून जातं आणि आपल्या धम्माचं सार या गीतामध्ये आहे पूर्णपणे। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय अनुपमाताई चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आम्हाला संबोधित करावं। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना प्रथम अभिवादन। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बागडे सर यांनाही माझा मैत्रीपूर्ण जय भीम, तसेच आजचे सूत्रसंचालन करणारे वासनिक सर यांनाही माझा मैत्रीपूर्ण जय भीम आणि आपण सर्व उपासक उपासिकांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। आजचा जो माझा विषय आहे तो आहे धम्मपालन गाथा। तर धम्मपालन गाथा ही सर्वांची आवडीची गाथा आहे।
ती बघा कधी आपल्याला पाठ करावी लागली नाही. जशी आपल्याला तरी रत्नवंदना, बुद्धपूजा, प्रत्येक पूजा जी आपल्याला पुस्तकात बघून आपल्याला बोलावी लागली सुरुवातीला, पण जशी धम्मपालन गाथा ही कधीच आपल्याला बघावी लागली नाही, ती आपोआप आपली पाठ होत गेली आणि तिला पाठ करायची गरजच कधी लागली नाही. कारण धम्मपालन गाथा असा आपण जे ग्रहण करतो, आपण सुरुवातीला जे आपले वंदना घेतो त्रिरत्न वंदना घेतो, बुद्धपूजा घेतो, आणि ह्या पूजेचं जसं महत्त्व आहे तसंच धम्मपालन गाथेला सुद्धा खूप महत्त्व आहे. धम्मपालन गाथा जेव्हा आपण तेव्हा जे त्रिरत्न वंदना बुद्धपूजा जशी आपण ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे धम्मपालन गाथेला एक खूप महत्त्व आहे. तर त्या गाथेचाच संपूर्ण सार ह्या धम्मपालन गाथेत आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 जरी आपल्याला दीक्षा दिली असली तरी बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून ह्या गाथेची निर्मिती केलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गाथेची निर्मिती केलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्मसूतातून ह्या पहिल्या 3 गाथ्या घेतलेल्या आहेत. सब्ब पापस साकरण कुशल सोपसंपदा सचित्त परियोदपनंग यतंग बुद्धान शासनंग धम्मंग चरे सुचरितंग नत चरंग दुचरे धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परमीच नता वाता धम्मधरो या वाता भूभासती यो चापंपी सुतवानंग धम्मंग काये नपस्तती. ही जी गाथा घेतलेली आहे ती त्यांनी त्या धम्मपदातून ह्या 3 गाथा घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या ज्या 3 गाथा आहेत त्या त्रिरत्नवंदनेमधून घेतलेल्या आहेत. त्रिरत्नवंदनामध्ये शेवटच्या ज्या 3 रत्नवंदनामधल्या ज्या गाथा आहेत त्या शेवटच्या 3 गाथेमधल्या आहेत. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गाथेची निर्मिती केलेली आहे. ही काय परंपरागत आलेली ही गाथा नाही, तर ही स्वतः बाबासाहेबांनी या गाथेची निर्मिती केलेली आहे. धम्मपालन गाथा ही स्वतः बाबासाहेबांनी या गाथेची निर्मिती केलेली आहे. तर बाबासाहेबांनी 1955 जेव्हा श्रीलंकेला गेले असतात तेव्हा श्रीलंकेला गेले असताना बाबासाहेबांनी तिथलं गाथापठण ऐकलेलं आहे आणि ते गाथापठण त्यांनी तिथून आल्यानंतर त्याच पद्धतीने त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्यावर एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं होतं. अशा प्रकारे बाबासाहेबांनी पाली भाषेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. तर पाली भाषा जेव्हा आपल्याला शिकायची असते, पाली भाषेचे शब्द उच्चार हे आपल्याला स्पष्ट येत नाहीत कारण आपण पाली भाषा शिकलेलो नाही आहे. त्यामुळं पाली भाषेचा काना मात्रा वेलांटी ह्याला खूप महत्त्व आहे. जसं जसं आपण काना मात्रा वेलांटी देऊ तसे तसे त्याचे अर्थ बदलत असतात. म्हणून ज्या ज्या गाथा आहेत त्या पूर्ण आपण पाली भाषेत म्हणतो तर पाली भाषेचा त्याच्यासाठी आपल्याला थोडाफार तरी अभ्यास करायला पाहिजे. तर धम्मपालन म्हणजे काय? धम्म म्हणजे आपल्याला जे भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे वागणे म्हणजे धम्म. धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे आपल्या निसर्गाच्या नियमाला जो नियमाप्रमाणे जो वागतो तो म्हणजे धम्म. धम्म म्हणजे नीती आणि धम्म म्हणजेच नीती म्हणजे धम्म, धम्म म्हणजेच नीती. आणि धम्म एक जीवन जगण्याची कला आहे, धम्म एक जीवन मार्ग आहे आणि धम्माशिवाय आपण जगूही शकत नाही. तर त्याचा अर्थ होतो धम्म. पालन म्हणजे पालन करणे म्हणजे काय? तर जे आपण धम्माचे पालन करतो, धम्म आपल्याला प्रेरित करतो, धम्म आपल्याला चांगल्या मार्गावर चालवण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतो, धम्म आपल्याला उत्साहित करत असतो. म्हणून त्या अर्थाने धम्म आपले रक्षण करतो आणि म्हणून त्याला म्हणतात पालन करणे, धम्मपालन. म्हणजे धम्मपालन केल्याने आपली हीच भगवान बुद्धांची खरी शिकवण आहे. तर एकदा काय होतं, बोधिधर्म नावाचे भिक्षू असतात, ती चीनच्या देशामध्ये येतात. चीनच्या देशामध्ये आल्यानंतर तर त्या राजाला कळतं की आपल्या राज्यामध्ये एक भिक्षू आलेले आहेत. म्हणून ते भिक्षूंना आमंत्रित करतात. त्यांच्या ते राजा सैनिकाला पाठवून त्या भिक्षूंना आपल्या राजवाड्यात बोलवून घेतात. राजवाड्यात बोलवल्यावर पूर्वीचे राजे महाराजे खूप भिक्षूंचा आदर करत होते, सत्कार करत होते, सन्मान करत होते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा आदर सत्कार सन्मान केला, त्यांना भोजनदान दिले. त्यानंतर त्यांना खूप मोठं असं आसन तयार केलं, त्या आसनावर त्यांना बसवलं. बसले ते बोधिधर्म नावाचे भिक्षू आणि स्वतः राजाही आसनावर बसला. राजाला मात्र वाद संवाद करण्याची खूप सवय असते.
त्याला वाद संवाद केला ना त्याच्यामध्ये त्यांना खूप आवड असते आणि ती त्यांना त्यामुळे त्यांना त्याच्यात त्यांना आनंदही मिळत असतो. तशाच प्रकारे त्यांनी त्या भिक्षूंना प्रश्न विचारला की बोधिधर्मांना प्रश्न विचारला, भंतेजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तर ते म्हणतात काय की बोधधर्माचा सार कशात आहे. तेव्हा बोधधर्माचा सार कशात आहे असा प्रश्न केल्यावर राजाला वाटतं की आता काही भिक्षूला काही याचं उत्तर लवकर येत नाही. आता जर ह्या भिक्षूला उत्तर नाही आली तर हे भिक्षू आपल्या इथंच कायमस्वरूपी राहतील असा त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो. आणि त्यानंतर ते लगेच बोधिवृक्ष आपली गाथा सुरू करतात. सब्ब पापस्साकरणंग कुसलस्स उपसंपदा स चित्तपरियोदपनंग येतंग बुद्धान शासनंग. कोणतेही पाप कर्म करू नका, कुशल कर्म संपादन करा, स्वचित्ताची शुद्धी करा, हीच बुद्धांची शिकवण आहे आणि हाच बुद्धांचा मार्ग आहे असं ते बोलतात. आणि त्या गाथेचा तो त्या गाथेचा अर्थ सांगितल्यानंतर ते राजा म्हणतात, राजा म्हणतात बोधिधर्माला ही तर किती सोपी गाथा आहे, ही तर एखादं लहान मुलगाही ही गाथा म्हणेल, ह्या ही तर लहान मुलाला सुद्धा ही गाता येईल, ह्या लहान मुलसुद्धा ह्याचं पाठांतर करेल. तर तेव्हा बोधिधर्म म्हणतात की ही गाथा 80 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगाही गाथा पठन करेल याचा अर्थही सांगेल, पण 80 वर्षाच्या म्हातारालासुद्धा ह्या गाथेचं आचरण करता येणार नाही कारण हा मार्गच खूप कठीण आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बोधिधर्म म्हणतात की कोणतेही पापकर्म करू नका, कुशल चित्त संपादन करा आणि स्वतःची चित्त शुद्ध करा, हीच बुद्धांची शिकवण आहे. आणि हा असं सांगितल्यानंतर तेव्हा त्या राजाला वाटतं की हे भिक्षू खरंच अभ्यासू आहेत किंवा हुशार आहेत. तर माझ्या गाथेला मी सुरुवात करते. सब पापस्साकरणं म्हणजे सब पापस्साकरण कुसलच उपसंपदा सचित्त परियोदपनंग येतंग बुद्धान शासनंग. सब म्हणजे सर्व, पापस्स म्हणजे पाप, अकरण म्हणजे करू नये, कुसलस्स म्हणजे कुशल कर्म, उपसंपदा म्हणजे संचय करा, सचित्त म्हणजे चित्तामध्ये म्हणजे चित्त शुद्ध करा, परियोदपनंग म्हणजे मन शुद्ध करणे. कोणतेही पाप कर्म करू नका, कुशल कर्माचा संचय करा आणि अंतर्मनाचे विकार दूर करा, हेच बुद्धांचे सांगणे आहे आणि हाच बुद्ध तत्व ज्ञानाचा सार आहे. धम्मपालन गाथेमध्येच सर्व बुद्ध धम्माचा सार आहे. ही गाथा धम्मपदातील 183 नंबरला आहे आणि बुद्ध धम्माचा यात सर्व सार आहे. तर आपल्याला सब पापस्स हा शब्द जेव्हा आला, सब म्हणजे सर्व, पापस्स जेव्हा शब्द आला तर पाप करणे, पाप आणि पुण्य हे दोन शब्द आपण हिंदू धर्मात जास्त ऐकतो, पण आपल्या बौद्ध धर्मातसुद्धा त्याला कुशल आणि अकुशल हे दोन शब्द वापरले जातात. तर पाप आणि पुण्य, जसं एकदा काय झालं, एकदा अनाथपिंडकाच्या राजवाड्यामध्ये एक पुन्हा नावाची स्त्री असते आणि तिला एक मुलगी असते. तर ती खूप धार्मिक असते आणि तिचं काम काय असतं की त्या राजवाड्यामध्ये नदीवरून पाणी आणायचं आणि तिथल्या राजवाड्यातली साफसफाई करायचं, हे तिचं रोजचं काम असतं. पण हे भगवान बुद्ध तिथं नेहमी प्रवचनाला येत असतात आणि ती नेहमी प्रवचन ग्रहण करत असते. आणि त्या दिवशी तसंच भगवंतांनी प्रवचन दिलं. प्रवचन दिल्यानंतर तिला त्याच दिवशी अनंतपद प्राप्त होतं आणि ती आपल्या नेहमीप्रमाणे दररोज आपली त्या नदीवर पाणी आणून त्या राजवाड्यामध्ये नेत असे. त्या दिवशी तिला नेहमी एका नदीमध्ये एक ब्राह्मण आंघोळ करताना दिसत असतो. तर तिला नेहमी असं वाटतं की आपण त्या राजाला त्या ब्राह्मणाला विचारावं की रोज तू एवढ्या थंडीमध्ये का आंघोळ करत आहे, माझं तर काम रोजचं आहे की मला पाणी न्यायचं राजवाड्यापर्यंत, पण हा रोज का आंघोळ करतो आहे. पण तिला त्या दिवशी काही राहावेनाच. ती त्या ब्राह्मणाला विचारते, हे ब्राह्मणा एवढ्या कडाक्याच्या थंडीत तू का रो तिथं आंघोळ करत आहेस. तो ब्राह्मण म्हणतो, मी जे केलेलं पापकर्म आहे ते मी धुवून काढतो आणि त्यामुळं मी केलेलं पाप आहे ते ह्या पाण्यामध्ये धुवून जातं. तेव्हा ती दाशी म्हणते, अरे ब्राह्मणा, जर तुझं पाप जर धुवून काढत असेल तर तुझ्या पापासोबत तुझं पुण्यही ह्याच्यामध्ये वाहून जाईल, मग तुझ्या पाप आणि पुण्याचा काय उपयोग आहे, पापासोबत तुझं पुण्यही जाईल. आणि मग त्यानंतर त्याला वाटतं की अरे ह्या मुलीमध्ये काहीतरी तथ्य आहे. मग ती त्यांना सांगते
त्यांना उपदेश करते की हे ब्राह्मणा, तू ध्यान कर, सदाचाराचं आचरण कर, तुझं मन शुद्ध कर, आणि जेव्हा तू तुझ्या मनातले विकार काढशील तेव्हा तुला वाटेल की तुझ्या मनातले तुला जे वाटते पाप आहे ते पाप ते निघून जाईल. अशा प्रकारे ती त्यांना मार्गदर्शन करते आणि उपदेश करते. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण हिंदू धर्मात पाप आणि पुण्य हा शब्द वापरतो. आणि पाप म्हणजे हिंदू धर्मामध्ये नदीत आंघोळ केल्याने पाप धुवून जातं. आणि बौद्ध धर्मामध्ये जेव्हा आपलं मन आपण शुद्ध करतो, आपल्या मनातले जेव्हा आपण विकार काढतो त्याला कुशल कर्म असे म्हणले जाते. तर आपल्यामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म आणि पापकर्म ह्या दोन्हींचा अर्थ असा आहे की कुशल पुण्य म्हणजे कुशल आणि पाप म्हणजे अकुशल. तर ह्या अर्थाने आपण बौद्ध धर्मामध्ये त्याचा वापर शब्द बोलत असतो. तर पुण्यकर्म म्हणजे काय? कुशल कर्म जे काय आहेत, जे ज्याच्यामध्ये मैत्री करुणा दान भावना आहेत, या मानसिक अवस्थेतून आपण चांगले कर्म करत असतो. आपली मानसिक अवस्था काय असते? आपली मानसिक अवस्था पाहिली आपण कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी पाहिलेली आहे की कशी आपली आपली अवस्था झालेली होती. तर त्यावेळेला आपल्याला आपल्या विहारातून किंवा प्रत्येक विहारातून ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी सर्वांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे, त्यालाच कुशल कर्म असे म्हणतात. तर काहींना जर समजा नातेवाईक असतील, लांब असतील, तर फोनवरून प्रत्येकाने प्रत्येकाची चौकशी केलेली आहे, प्रत्येकाने प्रत्येकाला आधार दिलेला आहे. तसंच माझ्या मैत्रिणीने मला खूप चांगल्या प्रकारे आधार दिले आहे. त्यांना वाटत होतं की मी माझ्या मैत्रिणीपर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण मी आधार देऊ शकते, मी धीर देऊ शकते. आणि अशा प्रकारे माझी मैत्रीण मला रोज फोन करत असे. तर हे सुद्धा माझ्या मैत्रिणीचे म्हणजे अलका गायकवाड यांचे कुशल कर्म आहे. तर ज्याच्यामध्ये सेवाभाव वृत्ती असते अशीच लोक अशी असते तिथेच आपण मदत करू शकतो. हेच माझ्या मैत्रिणीचे कुशल कर्म आहे. तसे दुसरे कुशल कर्म असे आहे की नवचैतन्य आशय परिवाराकडून जे जवान बॉर्डरवर आहेत त्यांना राख्या पाठवणे ही एक संकल्पना भोसले सरांनी मांडली व अलकाताई गायकवाड आणि त्यांच्या नवचैतन्य हाशियक परिवाराकडून मान्यता मिळाली. भारतीय सीमारेषेवर आपले कर्तव्य भारत मातेच्या रक्षणार्थ सेवा म्हणून ऊन वारा थंडी पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावतात, पण कोणत्याही सणासुदीला आनंदी उत्सवात त्यांना सहभाग होता येत नाही. त्यांच्यामुळेच आपण आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित आहे, ते आपले रक्षण करतात. म्हणून नवचैतन्य हास्ययोग परिवाराकडून देशाचे रक्षण करणारे सैनिक यांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतात व राखी पाठवत आहेत. हे पण आजच्या काळातील कुशल कर्म आहे. धन्यवाद नवचैतन्य हास्ययोग परिवार. भगवान बुद्धांच्या ह्याच्यामध्ये सचित्त परियोदपन हा शब्द आलेला आहे. तर सचित्त म्हणजे आपले चित्त शुद्ध करणे. तर चित्त शुद्ध करणे म्हणजे आपल्यामध्ये तीन प्रज्ञा आहेत. एक शुद्ध करण्याच्या तीन प्रज्ञा आहेत. एक आहे श्रुतमय प्रज्ञा, एक आहे चिंतमन प्रज्ञा आणि तिसरी आहे भावनामय प्रज्ञा. जेव्हा आपण ऐकून एखादं प्रवचन ऐकतो आणि ऐकून जे ज्ञान मिळवतो ते त्यातसुद्धा आपल्याला आपली प्रज्ञा विकसित होते, आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. तसंच चिंतनमय प्रज्ञा, आपण एखादे प्रवचन ऐकतो आणि ते ग्रहण करतो आणि त्याच्यावर जर चिंतन केलं तरी आपल्याला प्रज्ञा प्राप्त होऊ शकते. तशी भावनामय प्रज्ञा, जर आपण ती ऐकून चिंतन करून ते आपल्या मनामध्ये उतरवतो, आपल्या मनात उतरवतो, त्यालाच भावनामय प्रज्ञा मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो त्यालाच आपण भावनामय प्रज्ञा म्हणतो आणि तोच समाधी मार्ग आहे. तर ह्या जर आपल्याला अविद्या घालवायच्या असेल तर आपल्याला प्रज्ञा ही विकसित केलीच पाहिजे. प्रज्ञा शील प्रज्ञा करुणा हा संपूर्ण सार या गाथेत आलेला आहे. परियोदपनंग म्हणजे मन शुद्ध करणे. आता मन शुद्ध करणे म्हणजे काय करणे? तर मन शुद्ध करणे म्हणजे ध्यान करणे. आपले मन शुद्ध जर करायचे असेल तर ध्यानासारखा दुसरा आरसा नाही.
आपलं जर मन शुद्ध करायचं असेल तर आपण रोज ध्यान केलं पाहिजे. आपलं जर मन शुद्ध करायचं असेल तर ध्यानामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि त्यामुळेच आपले ध्यानामध्ये आपली प्रगती होते आणि आपल्यातील जे विकार आहेत ते काढून टाकायला मदत होते. जर आपण सातत्याने ध्यान केलं तर आपल्यातील हे विकार निघून जातात. म्हणून ध्यान हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात परियोधपनं म्हणजेच मन शुद्ध करणे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भगवान बुद्धांचा हेच खरं भगवान बुद्धांचा हाच खरा मार्ग आहे की चित्ताची शुद्धी करणे हीच भगवान बुद्धांची शिकवण आहे. म्हणून कोणतेही पाप न करणे कुशल कर्म संपादन करणे स्वचित्ताची शुद्धी करणे हे बुद्धाचे शासन आहे. आणि दुसरी जी गाथा आहे ते धम्मपदातील दुसरी गाथा आहे 168 नंबरला आहे. धम्मं चरे सुचरितं चरे धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परमीच. धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण बुद्धांचे वचन. चरे म्हणजे चालणे आचरण करणे. सुचरित म्हणजे चांगले आचरण कुशल आचरण सदाचरण. दुचरित म्हणजे वाईट आचरण. परमिच्छ म्हणजे परलोक. धम्मचारी धम्माप्रमाणे आचरण करणारा. सुख म्हणजे सुखाने. स्थिती म्हणजे झोपतो. अस्मी म्हणजे या लोक म्हणजे जगात. सुचरित म्हणजे चांगल्या प्रकारे उपदेश केलेल्या धम्माचे आचरण करा. वाईट आचरण वाईट कर्म करू नका. कारण जो सद्धम्माचे आचरण करतो तो या लोकी आणि परलोकी सुखाने झोप घेतो. ही गाथा भगवान बुद्धांनी आपले पिता राजा शुद्धोधनास उद्देशून म्हटलेली आहे. राजा शुद्धोधनास जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम जेव्हा राजगृहाला येऊन उपदेश करत असतात तेव्हा राजालाही कळतं की आपला मुलगा आलेला आहे. आणि मग आपल्याला त्यांना वाटते की आपल्याही मुलाला आपण डोळे भरून पाहावे. आणि म्हणून ते राजा काय करतात त्यांना सैनिकाला पाठवून भगवान बुद्धांना आणण्यासाठी पाठवतात. तर काय होतं जेव्हा ते सैनिक तिथं गेलेले असतात तेव्हा भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून ते तिथेच त्यांना अरहंतपद प्राप्त होतं. मग ते अजून काय येत नाहीत म्हणून राजा त्यांचा जो सरदार असतो कालुदाय यांना भगवान बुद्धांकडे पाठवतात. भगवान बुद्धांकडे गेल्यानंतर कालुदायही भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून त्यांनाही अरहंतपद प्राप्त होतं. आणि मग ते पण मात्र भगवान बुद्धांचा निरोप सांगण्यात विसरत नाहीत. भगवान बुद्धांना म्हणतात की राजाला तुम्हाला डोळे भरून पाहायचे आहे आणि तुम्हाला आग्रहाचे निमंत्रण आहे. तर तुम्ही राजवाड्यामध्ये जावे अशी त्यांना ते विनंती करतात. आणि त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा जो संघ असतो तो 3 महिने राजग्रहून 3 महिने पायी प्रवास करत कपिलावस्तूला येतात. कपिलावस्तूला आल्यानंतर तिथं सगळ्या नगरात कळतं की भगवान बुद्ध आलेत म्हणून प्रत्येकजण त्यांच्या दर्शनासाठी जात असतात. प्रत्येकजण त्यांचा उपदेश ऐकत असतात. राजाही तिथं जातो आणि राजा ठरवून घरातून विचार करून गेलेला असतो की आपल्या मुलाला आपल्या राजवाड्यामध्ये भोजनासाठी आमंत्रण द्यायचं असतं. आणि राजा तिथं गेल्यानंतर तो राजा भोजनाचं आमंत्रण देण्याचंच विसरतो आणि फक्त त्यांना राजवाड्यात बोलण्याची विनंती करतो. राजाला असं वाटतं की आपलाच मुलगा आहे कुठं जाणार आहे आपल्या घरी आले आपण जेवण देणारच आहे असं राजाच्या मनात तो भाव निर्माण होतो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा राजवाड्यात जायचं असतं त्याच्या अगोदर भिक्षू संघ आणि भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला तर आज भोजनासाठी आमंत्रण नाही. म्हणून भिक्षा पात्र घेतात आणि पूर्ण नगरीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत असताना ती राजाला ही बातमी कळते. राजाला खूप वाईट वाटते की आपला राजपुत्र आहे आणि हा आपला मुलगा आपल्या ह्या नगरामध्ये हा राजपुत्र झालेला आहे आणि हा भिक्षा मागत आहे. तेव्हा तो भगवान बुद्धाजवळ जातो आणि म्हणतो हे भगवान सिद्धार्थ गौतमा तू हे काय करत आहेस तू काय हे भिक्षा मागत आहेस तू ह्या नगरामध्ये तू राजकुमार होतास आणि तू आता भिक्षा मागत आहेस ही किती लज्जास्पद गोष्ट आहे आणि ही आपल्या कुळाला बट्टा लागेल. तेव्हा भगवान बुद्ध शांततेने म्हणतात राजा ही तुझी परंपरा आहे पण माझी जी परंपरा आहे ती हीच आहे की मी सदाचाराचं जीवन जगत आहे आणि मी
कोणताही अपराध करत नाही किंवा कोणतेही पापकर्म करत नाही. माझी जी बुद्धाची जी शिक बुद्धांची जी परंपरा आहे त्याचप्रमाणे मी हे वागत आहे. आणि जेव्हा राजा म्हणतो की अरे तू तर क्षत्रिय आहेस, तू तर युद्ध करायला पाहिजे, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात क्षत्रिय हा राजाचा धर्म आहे, राजाचा धर्म आहे आणि भिक्षूचा हा धर्म आहे सदाचाऱ्याचं जीवन जगणे आणि कोणताही अपराध न करणे ही बुद्धांची परंपरा आहे. सदाचारी जीवन जगणारे या लोकी आणि परलोकी देखील सुखी असतात. राजाला आता बुद्धांच्या प्रतिमेची कल्पना आली आणि बुद्धांचे बोल ऐकून त्यांना असं वाटलं की आता हा आपला मुलगा नाही तर हा जगाच्या कल्याणासाठी जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी हा दुःख नाहीसे करण्यासाठीच साधण्यासाठीच ह्या बुद्धत्वाचा मार्ग त्यांनी पत्करला आहे. आणि त्यानंतर राजा धावत जाऊन भगवान बुद्धांच्या हातातलं भिक्षापात्र घेतात आणि त्यांना आग्रहाचं निमंत्रण करतात आणि आपल्या राजवाड्यामध्ये भोजनासाठी ते घेऊन जातात. भोजन त्यांना त्यांचा आदर सत्कार केला जातो, त्यांना भोजनदान दिलं जाते आणि त्यानंतर भगवान बुद्ध उपदेश करतात की बुद्ध म्हणाले सर्वांना भगवान बुद्ध उपदेश करतात. बुद्ध म्हणाले दुराचारापासून स्वतःला दूर ठेवा, चांगल्या गुणाची जोपासना करा, सत्यधर्माचे आचरण करणारा, पुण्यकर्म कुशल कर्म करणाऱ्या या लोकी आणि पोरलोकीसुद्धा समाधानाने राहतो. धम्म उपदेश ऐकून राजाने श्रोतागामी व सकृतागामी या आरंधपदाच्या दोन पायऱ्या प्राप्त केल्या, त्यालाच दोन्ही मार्गाची फलप्राप्ती झाली. धन्य तो राजा शुद्धधन असा धन्य तो राजा शुद्धधन ज्याला असा पुत्र लाभला. दुसरी गाथा आहे धम्मचरे सुचरितं. धम्म म्हणजे चांगल्या प्रकारे आचरण आणावा, चरे म्हणजे चालणे, धम्माचे आचरण चांगले करणे. आपण धम्म आचरणात कसा आणतो, आपण धम्म आचरणात कसा आणतो हा मोठा प्रश्न आहे. तर आपला हा आपण कसा आणतो, आपण आता वर्षभर चालू झालेला आहे तर वर्षावासामध्ये 4 महिने आपण उपसत व्रत करतो, एकच वेळेस जेवण करतो, साधी राहणी ठेवतो किंवा जे काही आता उपसताचे व्रत आहे ते संपूर्ण आपण करतो. आणि अजून दुसरं एक करतो की आपण असं बुद्ध पौर्णिमा आणि भीम जयंती ह्यावेळेसच आपण पांढरे शुभ्र कपडे घालतो, विहारात येतो, सर्वांना आदराने जय भीम करतो, गळा भेट घेतो. असं वाटलं पाहिजे की समोरच्याला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, कारण मी कधीतरी चाललेला असतो आणि त्यामुळं गळ्यात पडतो आणि सर्वांना वाटतं की माझ्या तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे. अशा पद्धतीने वागतो, फोटोला हार घालतो, वंदना सगळे कार्यक्रम विहारातले करतो, नंतर पुतळ्याला जातो. हे फक्त एक दिवस आपलं धम्मजीवन आहे का? तर आपण धम्मजीवन कसं जगलं पाहिजे किंवा धम्मजीवन जगण्याच्या आपल्या पद्धती आहेत. जेव्हा आपल्या पद प्रतिष्ठा असते तेव्हा आपण विहारात वेळेवर येतो, वेळेवर सगळे कार्यक्रम करतो. पण जेव्हा आपल्याकडचं पद जातं तेव्हा आपण आपल्या वेळेनुसार धम्माला महत्त्व देतो किंवा विहारात येण्याला महत्त्व देतो. आपण ह्या गोष्टी सतत करत असतो कारण आपण आपल्याला सतत वाटत असतं, आपल्या सोयीनुसार आपण धम्मजीवन जगत असतो. तर असं न करता आपण धम्म हा चांगल्या प्रकारे जीवन आपण जगला पाहिजे. तर आपण जेव्हा धम्म चांगल्या प्रकारे आचरणात आणतो तेव्हा धम्मजीवन हे आनंदाने जगायचे असते. जसे जसे आपण विहारात प्रवचन ऐकून गाथापठन करून ग्रहण करून त्यावर चिंतन करून आपण आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करतो, समोरून येणाऱ्याला आनंदाने आपण जयभीम करतो. जेव्हा आपल्यामध्ये सातत्य असते तेव्हा जो आनंद असतो जयभीम करण्याचा तो वेगळाच असतो. आपण केव्हा तरी आपण जयभीम करतो तो वेगळा भाव असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला आपण जेव्हा बुद्ध विहारात येतो बुद्धांच्या समोर आपण बुद्धांच्या बाबासाहेबांच्या समोर आपण आदराने बसतो उठतो, आपण जे प्रवचन आहे ते ग्रहण करतो आणि त्या ग्रहण करतो हाच धम्म आचरण केल्याने स्वतःला आपण त्यामुळे विकसित करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण पुढे जात असतो आणि आपण आपला विकास होत जातो.
नतंग दुचरितंग चरे म्हणजे वाईट प्रकारे नाही दुराचार करणे, आपले मन कसे शुद्ध असले पाहिजे, आपले मन कसं असतं आत एक आणि बाहेर एक, दोन प्रकारची मनं असतात आणि त्या मनाप्रमाणे आपण वागत असतो। जेव्हा आपल्याला कुठल्या चांगल्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा आपण प्रत्येकाला कुणालाही आपण इतकं जवळ करतो आणि असं जवळ करतो की त्याच्या आपण पोटात शिरतो आणि त्यांना खूप जवळ करतो। पण जेव्हा आपल्याला ती लोकं नकोशे असतात तेव्हा ती आपल्या आपण त्यांना ढकलून देतो आणि तशा प्रकारे एक आत आणि एक बाहेर हे आपलं आचरण नसावं। आपले आचरण शुद्ध असावे, आपल्याकडून दुराचार होऊ शकत नाही कारण आपण आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। यासाठी आपल्याला ध्यान साधना मदत करते आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं आचरण करण्यासाठी आपली कल्याण मैत्रिणी आपल्याला मदत करत असते। आपली मैत्रीण वारंवार आपल्याला सांगत असते की आपलं कुठं चुकतं आहे, आपल्याला काय करायचं आहे, ही आपली मैत्रीण आपल्याला सातत्याने मदत करत असते। म्हणून आपण कुठल्याही दुराचारापासून आपण दूर राहतो। धम्मचारी सुखम सेती म्हणजे सेती म्हणजे झोपणे, असे धम्माचरण केले असता धम्मचर्या लोकी परलोकी सुखाने झोप घेतो। धम्माचे आचरण करणारा म्हणजे धम्मचारी जो प्रतिज्ञाबद्ध आहे, धम्माचा अभ्यास करून इतरांना धम्माचे मार्गदर्शन करतो त्यालाच धम्मचारी असे म्हटले जाते। धम्मचारी म्हणजे जी धम्मचारी ही हे एक त्रिलोक्य बौद्ध महासंघामध्ये एक पद आहे आणि त्या पदाप्रमाणे ते वागत असतात, ते खूप अभ्यासू असतात। धम्मचारी मी जवळून पाहिलेलं आहे सर्वांना, धम्मचारी आणि धम्मचारिणी यांना, तर ते खूप अभ्यासू असतात, ते अभ्यासूच असतात, त्याच्याशिवाय ते शांतही असतात। त्यांची ते जे बोलतात ना ते ग्रहण जर आपण जर काय वाच्या मनाने जर ग्रहण केलं ना तर ते आपल्या मनामध्ये उतरतं, ते इतके प्रवचन खूप चांगल्या प्रकारे देत असतात। तर त्यांनी जी प्रतिज्ञा घेतलेली असते ते प्रतिज्ञाबद्ध असतात, ते सदाचाराचं जीवन जगतात, म्हणून त्यांना धम्मचारी असा शब्द वापरलेला आहे। म्हणून धम्मचारी हा सुखम सेती तो चांगल्या प्रकारे जीवन जगतो म्हणून तो सुखाने झोपत असतो। अस्मिन लोके, अस्मिन लोक म्हणजे आपण जेव्हा शिबिराला जातो म्हणजे अस्मिन लोके म्हणजे या जन्मातसुद्धा आपण सुखाने जीवन जगू शकतो। तर आपण शिबिराला जातो, कितीतरी वेळा शिबिराला गेल्यानंतर आपल्याला आपल्या घरची आठवणसुद्धा येत नाही, आपण आपले फोनसुद्धा आपण वापर करत नाही, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला आपण हे सुखी जीवन जगत असतो। चार दिवस त्यांच्या नियम, चार दिवस पाच दिवसाचं काय शिबिर असेल तर त्यांच्या नियोजनाप्रमाणे आपण वागत असतो। एक प्रकारे आपला तर सुखी जीवनच आहे ना, आपण त्या सुखातच राहत असतो, आपण तो आनंद घेत असतो, आपल्याला त्या आनंदाचा मोह होतो। कारण का आपण घरदार सोडलेला असतो आणि प्रत्येक गोष्ट आपण ती ग्रहण करत असतो, म्हणूनही आपण सुखाचे जीवन जगत असतो। तसंच आपल्या विहारामध्ये सुद्धा आषाढ पौर्णिमेला शिबिर घेतलं, एक दिवसाचं शिबिर घेतलं, ते सुद्धा त्या दिवशीसुद्धा प्रत्येक महिला खूप आनंदी होती, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता। कारण करोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच आपल्या विहारात शिबिर झालं होतं आणि ते प्रत्येकजण त्या शिबिराचा आनंद लुटत होतं। प्रत्येकाला वाटत होतं काहीतरी बोलावं, काहीतरी सांगावं, किंवा प्रत्येकजण हा प्रयत्न करत होता। म्हणजे हे एक प्रकारची सुद्धा सुखी जीवन आहे। तर सुखी जीवनसुद्धा आपल्याला कळले पाहिजे की आपण सुखी जीवन कसं जगत आहे। तर ह्या म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अस्मिन लोके, या जगातसुद्धा आपण सुखाने जीवन जगू शकतो। परमीच म्हणजे परलोक, तर पुढचा जन्म आहे किंवा नाही हे माहीत नाही, पण जे कुशल कर्म करणे जो कुशल कर्म करतो, आचरण करतो, आपल्याकडून काही चुकले असेल तर आपण त्यांच्याकडे माफी मागतो। आता समजा माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीला मी सर्व काही सांगत असते, तर माझ्या मैत्रिणीने मला सल्ला देते की हे तुमचं इथं चुकतं आहे किंवा हे चुकलेलं आहे, तर मी त्याच्याबद्दल मी त्याच्यासाठी स्वतः माफी मागितली पाहिजे की माझं हे चुकलं आहे। मग त्या चुकलेल्यासाठीच ते जे आपल्याला मार्गदर्शन करतात, जे आपली कल्याण मैत्रीण असते ती आपल्याला त्या पद्धतीने वागण्याचा मार्ग सांगते। तर त्यामुळे हा आपण या पुढचा जन्म घेऊ किंवा नाही घेऊ, पण आत्ता तरी आपण कुशल कर्म करू शकतो। जर आपल्या चुकीची आपण कबुली केली तर आपण हे सुखी जीवन हा जगू शकतो। तर सुखाने मृत्यू येतो का?
सुखाने मृत्यू येतो का तर सुखाने मृत्यू कधीच येत नाही. आपण करोनाच्या काळात पाहिलं की जेव्हा जेव्हा करोनाच्या करोनाची परिस्थिती इतकी भयानक होती की प्रत्येक जण भयभीत होता. प्रत्येक जेव्हा जेव्हा दवाखान्याची वेळ आली तेव्हा प्रत्येकाला किती गरीब असला त्यालासुद्धा बेड मिळाला नाही. श्रीमंत होता त्यांनासुद्धा बेड मिळाला नाही. गरीबालाही ऑक्सिजन मिळाला नाही आणि श्रीमंतालाही ऑक्सिजन मिळाला नाही. आणि जेव्हा मेल्यानंतर चार लोक लागतात पैसे देऊनसुद्धा लोक मिळत नव्हती. इतकी भयभीत लोक झाली होती. प्रत्येकजण आपल्या आपल्या जीवाला घाबरत होते. म्हणजे हे जीवन आपण म्हणतो ना की सुखाने मृत्यू होतो. सुखाने मृत्यू येतो का? सुखाने मृत्यू येत नाही. आणि त्याप्रमाणे जरी आपल्याकडं पैसे असले तरीही आपल्याला त्याचा उपयोग झाला नाही. तर आपल्याला कशाचा उपयोग झालेला आहे? तर करोनामुळे आपल्याला हे समजले आहे की मृत्यूनंतर आपल्यासोबत काहीही येत नाही. आपल्यासोबत येते त्या आपले कुशल कर्म. तिसरीची गाथा आहे ती 259 नंबरची गाथा आहे धम्मपदातील. नतावता धम्म धरो यावता बहुभासती यो चापंपी सुतवानं धम्मं कायेन पस्सती सवे धम्म धरो हो तिवो यो धम्मं नपमज्जती. बहुभासती म्हणजे खूप बोलतो. धम्म धरो म्हणजे धम्म धारण करणारा. अपंपी म्हणजे थोडेसुद्धा. यो म्हणजे जो. सुतवान म्हणजे ऐकून. न म्हणजे नाही. कायेने म्हणजे शरीराने. पस्सती म्हणजे पाहतो. खूप भाषण करणारा, खूप बोलणारा धम्मधर होऊ शकत नाही. जर तो थोडा जरी धम्म ऐकून शरीर आणि मनाने तसे आचरण करतो, ध्यान करतो, कुशल मार्गाची प्राप्ती करतो, तसे आचरण करतो, ध्यान करतो, कुशल मार्गाची प्राप्ती करतो, जो धम्मात आळस न करता जागृत राहतो तोच खरा धम्मधर आहे. ही गाथा भगवान बुद्धाने श्रावस्तीत जेतवनात विहरत असताना भिक्षू वृद्ध भिक्षू एकुदान्यांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. तर भगवान बुद्ध जेव्हा एकुदान नावाचा एक भिक्षू असतो तर तो जंगलात राहत असतो. तो जे जंगलात एकटाच राहत असतो आणि ज्या तो आपल्याचा आपला रोजचा नित्यनेम असतो. एकच गाथा पाठ केलेली असती आणि एकाच गाथेचे उपदेश तो आपला करत असतो. रोज त्याचा आपला नित्यनेम असतो की आपण सकाळी उठायचं आणि त्याच्या सगळे रोवून तो आपला ते प्रवचन रोजची एक गाथा म्हणायचा, त्याचा उपदेश करायचा. आणि ते उपदेश करत असतानाच त्या जंगलात जंगल इतकं शांत वातावरण होत असत. आणि त्या जेव्हा जेव्हा त्यांचं ते उपदेश देऊन झाल्यानंतर तिथल्या ज्या जंगलातील सर्व प्राणी पशु पक्षी दगड धोंडे सगळे त्यांना प्रतिसाद देत असतात, त्यांचा साधुकार करत असतात. तर साधुकार करत असतात आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. हा त्याचा नित्यनेमाचा रोजचा कार्यक्रम असतो. आणि त्याच वेळेसमध्ये एक त्रिपिटकधारी दोन भिक्षू तिथे येतात. त्यांच्यासोबत 500 भिक्षू असतात. आणि तेही तिथं आल्यानंतर मग एकुदान त्या भिक्षूंना म्हणतात, भिक्षूंनो मी तर रोज एकच गाथा सांगतो आणि एकच त्या गाथेचा अर्थ गाथा म्हणून त्याचा एकच गाथेचा अर्थ सांगत असतो. आणि तुम्ही आता त्या गाथा ऐकून ही जंगलातील प्राणी लोक आता कंटाळले असतील तर तुम्ही त्यांना उपदेश करा. आणि मग त्यावेळेस ते त्रिपिटकधारी भिक्षू प्रवचन देतात. ते दोघांनी प्रवचन दिल्यानंतर फक्त त्यांच्याबरोबर जे 500 भिक्षू आलेले असतात तेच त्यांना साधुकार देतात, प्रतिसाद देतात, टाळ्या वाजवतात. पण जंगलातील प्राणी कुणीही त्यांना प्रतिसाद देत नाही. मग तेव्हा ते त्रिपिटकधारी भिक्षू म्हणतात, असं कसं? आम्ही तू तर सांगतो की आम्हाला जंगलातील सगळे प्राणी प्रतिसाद देतात. तर मग तू आम्हाला तर काहीच तसं केलं नाही. त्यावेळेस त्यांना वाटतं की हे काहीतरी म्हणजे हा तरी वेडा असेल किंवा जंगलातील प्राणी तरी वेडे असतील असं त्या आचार्यांना वाटतं. आणि त्यानंतर ते म्हणतात की एकुदान तू उपदेश कर. जेव्हा एकुदान उपदेश करतो तेव्हा आपोआपच त्या जंगल एकदम शांत होतं. आणि उपदेश दिल्यानंतर पहिल्यांदा तो गाथा म्हणतो, त्याच्यानंतर त्याचा उपदेश देतो. आणि त्यावेळेस त्यांना साधुकार होतो, टाळ्या वाजवतात आणि खूप आनंदात ते वातावरण तिथं निर्माण होतं. तर त्यावेळेला त्या भिक्षू त्या आचार्यांना नवल वाटतं की आमचा तर एवढा अभ्यास आहे, आमचे एवढ्या गाथा पटन आहेत आणि हे कसं काय असं घडलं. म्हणून त्यांना ते
त्यांना वाटतं की हे लोक तरी एकतरी एकोदान तरी वेडा असावा किंवा जंगलातील प्राणी तरी वेडे असावेत आणि म्हणून ते तिथून त्यांच्या 500 भिक्षू संघासहित ते निघून जातात आणि 500 भिक्षूमधले जे भिक्षू असतात ते भगवान बुद्धाजवळ जातात त्यांना हा सगळा प्रकार सांगतात तेव्हा बुद्ध म्हणतात भिक्षूंनो 500 विशेषांना नवल वाटते त्यांनी ही गोष्ट भगवान बुद्धांच्या कानावर घातली तेव्हा बुद्ध म्हणाले बुद्ध म्हणतात भिक्षूंनो एकुदान हा एकांतात राहत होता धम्माचे पालन करत होता सत्याचे आचरण करत होता त्याच्या अस्तित्वाने निसर्गातील संपूर्ण अस्तित्व आल्हाददायक होत होते म्हणून ते त्यांना प्रतिसाद देत होते आणि एकुदानने ह्या 4 विकारांना विकारांना काढून टाकलेले आहेत पहिला जो विकार आहे तो कामाश्रव दुसरा जो विकार आहे भवाश्रव तिसरा जो विकार आहे दृष्टाश्रव आणि चौथा जो विकार आहे अविद्याश्रव तर कामाश्रव म्हणजे काय तर काहीतरी करण्याची नशा काम वासनेची नशा भवाश्रव म्हणजे मोक्ष मिळावा स्वर्ग मिळावा काहीतरी व्हावे अशी इच्छा पुन्हा निर्माण होण्याची इच्छा दृष्टाश्रव म्हणजे मिथ्या दृष्टी बाळगणे अकुशल विचारांना धारण करणे चुकीची परंपरा जपणे अविद्याश्रव म्हणजे मी आहे माझ्यामुळे सर्व आहे मी विद्वान आहे मीच अहंकार आहे या सर्व आश्रवातून एकुदान मुक्त आहे हे अरहंत शिरणास्तव म्हणजे ज्याचे सर्व आश्रय गळालेत आश्रय म्हणजे विकार ज्याचे तर एकुदानचे हे सगळे विकार गळालेले आहेत म्हणून एकुदान भिक्षू हा कोण एकुदान भिक्षूला कोणतीच इच्छा नव्हती तो कुणी त्याचं प्रवचन ऐको अगर न ऐको पण तो रोज त्या जंगलामध्ये शांततेने प्रवचन देत असे म्हणून जंगलातील ते संपूर्ण पक्षी प्राणी त्यांना प्रतिसाद देत होते एकुदान हा ध्यान करत होता एकुदान हा प्राण्यावर मैत्री करत होता तो त्याला कुठलेही भिक्षू संघ नसले तरी त्यामुळे तो भयभीत नव्हता तो कुठल्या प्राण्यांना घाबरत नव्हता आणि अशा प्रकारे एकुदानला त्यामुळे सगळे प्राणी लोक प्रतिसाद देत होते अशा प्रतिसाद देत होते एकुदानने सर्व प्राण्यामात्र्यावर प्रेमाने सर्व प्राणीमात्र्याशी ते प्रेमाने वागत होते तो समाशील होता त्याने दानशील निष्कर्मे उपेक्षा शांती सत्य अधिष्ठान वीर्य करुणा मैत्री या 10 पारमिताचे त्यांनी पालन केले होते म्हणून तो ज्ञानी आहे आणि तोच धम्मधर आहे तोच पंडित आहे म्हणून कारण खूप धम्मावर बोलणारा धम्मधर नसतो तर तो थोडेही ऐकून त्याप्रमाणे काया वाचा मनाने आचरण करतो तोच खरा धम्मधर तोच खरा ज्ञानी आहे सवे धम्मधर होत व धम्मंग नपमज्जती म्हणजे जागृतीने धम्माचे आचरण करतो ज्याच्यामध्ये अहंकार राहत नाही अहंकार मुक्तपणे धर्माचे आचरण करत असतो त्यालाच धम्मधर असे म्हणतो प्रवचनातील एक तत्व जरी समजले किंवा त्याप्रमाणे आचरण केले तर धम्मधर होऊ शकतो लिहिता वाचता येत नसेल तर त्याला कमी लेखू नये आचरण करून धम्मधर होऊ शकतो कुणाला बोलता येत नसेल तर त्याची चेष्टाही करू नये हसूही नये तर त्याचे आचरण महत्त्वाचे आहे विहारात येणारा प्रत्येक व्यक्ती आचरणशीलच आहे सर्व धम्माचे पालन करणारेच आहेत आपल्या विहारात प्रत्येक उपासक उपासिका अभ्यासू आहेत धम्माचे पालन करत आहेत म्हणून तर पुण्यामध्ये 1 नंबरला प्रबुद्ध प्रेरणा विहार प्रसिद्ध आहे येथे माणसाला घडवले जाते घडवण्याचे काम आहे प्रत्येकाला प्रेरणा घेत प्रत्येकजण पुढे जात आहे तसेच पटिशेन नावाचा एक भिक्षू असतो आणि त्याला पटिशेन नावाच्या भिक्षूचीही एकच गाथापाठ असते पटिशेन नावाचा जो भिक्षू असतो तो वृद्ध असतो त्याला कुठल्याही प्रकारची गाथा येत नाही किंवा कुठल्याही उपदेश त्याला येत नाही तर म्हणून भगवान बुद्ध त्यांना 500 भिक्षूंना त्यांना शिकवण्यासाठी पाठवतात पण त्या 500 भिक्षूंचे प्रवचन उपदेश ऐकूनसुद्धा एकुदानच्या डोक्यात काही शिरत नाही तो खूप मठ्ठ असतो त्याची बुद्धी कुठल्याही प्रकारे चालत नाही तर असं त्यावेळेस सगळ्या गावातील लोक त्यांची चेष्टा उडत असतात असा कसा भिक्षू आहे त्याला ज्ञानच नाही कुठलीच गाथा येत नाही
नाही तर त्यामुळे पटिशनची चेष्टा केली जाते हे भगवान बुद्धांना कळतं तेव्हा भगवान बुद्ध पटिशनना बोलून घेतात पटिशनना बोलून घेतल्यानंतर पटिशन त्यांना म्हणतात पटिशन म्हणतात पटिशनला भगवान बुद्ध म्हणतात पटिशन मी जी तुला जी गाथा शिकवणार आहे तू तुझ्या कायावाच्या मनाने ग्रहण कर आणि त्या गाथेचा अर्थही तू कायावाच्या मनाने ग्रहण कर तर तेव्हा पटिशन जेव्हा ती भगवान बुद्ध जेव्हा ती गाथा म्हणतात तर गाथा कोणते म्हणतात कायेने सवरो साधू साधू वाचाय सवरो मनसा सवरो साधू साधू सबंत सवरो ही जेव्हा गाथा म्हणतात म्हणजे कायेने जेव्हा कायेने म्हणजे शरीरावर संयम ठेवणे चांगले वाचेवर संयम ठेवणे उत्तम मनावर संयम ठेवणे सर्वोत्तम आणि सर्व इंद्रियावर संयम ठेवणे अति उत्तम ही गाथा पटिसेन आपल्या कायावाच्या मनाने ग्रहण करतो आणि त्याच गाथेचं तो पाठ करतो आणि त्याच गाथेचा उपदेशही पाठ करतो आणि त्यामुळे तो जेव्हा शांत होतो त्याचं काया मनाने जेव्हा तो सगळं ग्रहण करतो तेव्हा त्याला अरहंत पद प्राप्त होतं आणि मग जेव्हा एकदा भिक्षू संघातील सगळ्या भिक्षूने भगवंताकडे येतात आणि भगवंतांना म्हणतात की आमच्याकडे एखादा भिक्षू उपदेश देण्यासाठी पाठवा मग भगवान बुद्ध पटिसेनलाच त्यांच्याकडे पाठवतात तेव्हा सगळ्या महिला म्हणतात सगळ्या भिक्षूंनी म्हणतात की हे भिक्षूंना तर एकच गाथा येते आणि हे काय सांगणार आहेत आपल्याला प्रवचन मग आपण त्यांच्यासमोर उलट सुलट काहीतरी बोलायचं असं ते ठरवतात आणि जेव्हा पटिसेन गाथा म्हणतात आणि त्याचा अर्थ सांगतात तेव्हा पटिसेन जेव्हा गाथा म्हणतात कायेने सवरो साधू साधू वाचाय सवरो मनसा सवरो साधू साधू सबंत सवरो जेव्हा ह्या गाथेचा त्या अर्थही सांगतात तेव्हा म्हणतात त्याच्यामध्ये 10 शिला आहेत पहिली कायेची 3 शिला आहेत वाचेची 4 शिला आहेत आणि मनाची 3 शिले आहेत कायेची शिल्या आहेत 3 तर ती कोणती आहेत कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये चोरी करू नये व्यभिचार करू नये आणि वाचेची 4 शिला आहेत खोटे बोलू नये कोणाची निंदा करू नये कठोर बोलू नये व्यर्थ बडबड करू नये ही वाचेची 4 शिला आहेत आणि मनाची जी 4 शिला आहेत तर कोणाचा द्वेष करू नये कोणाचा मोह करू नये कोणाचा लोभ करू नये आणि हे जेव्हा प्रवचनाचा ते अर्थ सांगतात उपदेश करतात तेव्हा त्याच्यातील 500 ज्या भिक्षुने असतात त्या ज्या हसत असतात त्या सर्वांनाही अंतपद प्राप्त होतं तर कुणालाही कोणीही म्हणजे धम्मावर जो बोलणारा असतो धम्मधर नसतो धम्मावर खूप बोलणारा असतो तर धम्मधर नसतो जर तो थोडे ऐकून त्याप्रमाणे कायावाच्या मनाने आचरण करतो तोच खरा धम्मधर तोच खरा ज्ञानी तर ह्या गाथेचा तिन्ही गाथेचे हे अर्थ मी सांगितले आहेत आता दुसऱ्या ज्या 3 गाथा आहेत त्रिरत्नवंदनामधल्या म्हणजे शरणत्तय शरणत्तयमध्ये नथ्थी मे शरणंगयंग बुद्धो मे शरणंगवरंग येते न सज्ज वजन होतू मे जय मंगलम म्हणजे मला कोणतेही शरणस्थान नाही हेच सत्य वचन आहे आणि ह्या सत्य वचनानेच माझे जय मंगल हो तर सत्य वचन म्हणजे काय तर त्यामध्ये आपण बुद्धांना आपल्या डोळ्यासमोर आणतो तर बुद्ध ही एक अवस्था आहे बुद्धांना एक ज्ञान प्राप्त झालेले आहे बुद्धांना सम्यक बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहेत म्हणून ह्या अर्थाने आपण बुद्धांना शरण जात आहोत बुद्धांची जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण शरण जात आहोत किंवा त्यांना नमन करत आहोत ह्या अर्थाने आपण म्हणत आहोत की बुद्ध हेच माझे शरणस्थान आहे नथ्थी मे शरणंगायंग धम्मो मे शरणंगवरंग येते न सज्ज वचन होतू मे जय मंगलम म्हणजे मला कोणतेही शरणस्थान नाही धम्म हेच माझे शरणस्थान आहे हे सत्य वचन आहे ह्या सत्य वचनानेच माझे जय मंगल हो त्यामध्ये धम्म हा शब्द आलेला आहे धम्म म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण आहे धम्म म्हणजे भगवान बुद्धांचे वचन आहेत धम्म म्हणजे आपल्याला जीवनाचा एक मार्ग आहे जीवन जगण्याचा एक मार्ग आहे त्याप्रमाणे धम्म हा शब्द आलेला आहे बाबासाहेब ह्या शब्दात शब्दाचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे ह्याची व्याख्या करतात की माणसामध्ये जे उचित व्यवहार असतात त्यालाच धम्म असे म्हटले आहे आणि त्यालाच बाबासाहेबांनी उचित ह्या शब्दालाच बंधुत्व असे म्हटलेले आहे तसे महाप्रजापती
गौतमीलाही प्रश्न पडतो की बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, तेव्हा भगवान बुद्धांकडे ती जाते, त्यांना वंदन करते आणि भगवान बुद्धांना म्हणते मला बुद्ध म्हणजे धम्म म्हणजे काय ते सांगा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की जो जे 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 तुम्ही कार्य करा, जी जी गोष्ट तुम्ही कराल ती जी जी गोष्ट तुम्ही कराल ती जी गोष्ट विकासाकडे घेऊन जाती तो म्हणजे धम्म, आणि जी जी गोष्ट तुम्ही करा वाईट कराल ती तुमची अधोगती केला जाते तिलाच अधम्म असे म्हणतात. अशी धम्माची व्याख्या. तर धम्म एवढा श्रेष्ठ आहे की ध्यान हे शरणस्थान आहे. धम्मामध्ये आपल्याला सुरक्षितता मिळते. धम्म जेव्हा आपण आचरण करतो धम्म आपले रक्षण करतो. त्या अर्थाने धम्माला आपण शरण जातो, धम्माला अनुसरतो, धम्मासारखे बनण्याचा प्रयत्न करतो. नथ्थी मे शरणंगयंग संगो मे शरणंगवरंग येते न सज्जे वजन हो तू मे जय मंगलम. म्हणजे मला कोणतेही शरणस्थान नाही, संघ हेच माझे शरणस्थान आहे, ह्या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. आता संघ म्हटलं की आपल्याला भगवान बुद्धांचा श्रावक संघ आठवतो, कारण श्रावक संघ म्हणजे भगवान बुद्धाचा जो श्रावक संघ असतो त्यांना सकुदागामी अनागामी ही अवस्था प्राप्त झालेली असते. अशा संघाला आपण शरण जातो आणि तो श्रावक संघ हा श्रेष्ठ संघ म्हणून मानला जातो. म्हणून ह्या संघाला आपण शरण जातो. म्हणून ह्या संघ हेच म्हणजे हेच आपले शरणस्थान आहे. तर आप दुसऱ्या शरणस्थान आहे आपले जय मंगल हो. आपण म्हणतो ना नथ्थी मे शरणंगायन संगो मे शरणंगवरंग येते न सज्जे वजन हो तू मे जय मंगलम. म्हणजे माझे जय मंगल हो. जेव्हा आपण मैत्री भावना ध्यान करतो तेव्हा आपल्यामध्ये हीच भावना तयार होते. आपण काय म्हणतो, माझे पहिला आपण स्वतःवर मैत्री करतो आणि तेव्हा म्हणतो माझे मंगल हो, माझे कल्याण हो, मी आनंदी हो, मी सुखी हो, माझ्यातील विकार कमी हो. ही भावना जेव्हा आपण म्हणतो ती त्यावेळेस आपण म्हणतो की हे त्यामुळे माझे मंगल हो. त्याचा अर्थ असा आहे की आपले मंगल हो. तर ह्या सर्व जेव्हा आपण मी बुद्ध धम्म संघ या शिकवण्याप्रमाणे वागेल अशी जेव्हा आपण प्रतिज्ञा करतो तेव्हा आपल्याला मनात येते की मंगल हो. पण आपलं ती आपलं जे शरणस्थान आहे तर आपलं शरणस्थान आहे मोबाईल, आपलं शरणस्थान आहे टी व्ही, आपलं शरणस्थान आहे कार्यक्रमाला जाणे, नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाणे. आता आपण प्रवचनाला लावलेलो आहोत पण आपण प्रवचन न ऐकता आपले बोटं कुठं फिरतात, मोबाईलवर. पण आपण पहिले सुरुवातीला प्रवचन ऐकतो थोडंफार कळतं तेवढ्या वेळात मोबाईलचा फोन येतो, आपण फोन घेतो आणि फोनवर आपले विचार तिथं सुरू होतात. समोरची व्यक्ती प्रवचन देत असते आपण ते ग्रहण करत नसतो. आपलं आचरण काय आहे, मोबाईल. आणि आपण ते मोबाईलमध्ये जे काही समोर घडलेलं आहे, जे काही प्रवचन दिलेलं आहे त्यातला कुठलाही सार आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यावर आपल्याला चिंतन करायला वेळच मिळत नाही कारण आपलं कुठलंही आपण प्रवचन ऐकलं नाही किंवा कुठलंही ग्रहण केलेलं नाही. आपण सगळं लक्ष आपलं मोबाईलमध्ये. तसंच आपल्या टी व्हीचं सुद्धा माध्यम आपण वापरतो. टी व्हीमध्ये जास्त टी व्हीमध्ये सिरियलमध्ये आपलं लक्ष असतं. आपल्या घरात जर चार लोक आले तर आपण त्यांच्यासंग गप्पा मारता मारता नजर मात्र आपली टी व्हीकडेच असते आणि टी व्ही त्या गप्पामध्येच आपल्यामध्ये टी व्हीचे सुद्धा विचार मांडले जातात. तिने काय केलं, त्यांनी काय केलं, आता पुढे काय होणार आहे ह्या गोष्टी आपण बोललो जातो. म्हणजे आपलं जे शरणस्थान काय आहे, मोबाईल टी व्ही. आणि आपण आपल्या विहारात न येता, आता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक रविवारी प्रत्येक बौद्धाने विहारात गेलं पाहिजे, पांढरे शुभ्र कपडे घालून विहारात गेलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं इतकं महत्त्वाचं वाक्य असून आपण काय करतो, नातेवाईकांच्या कार्यक्रमाला महत्त्व देतो आणि प्रवचनाला महत्त्व देत नाही किंवा ध्यान करत नाही किंवा चिंतन एखादं प्रवचन ऐकलं त्याच्यावर चिंतनही करत नाही. हे आपलं शरणस्थान आहे. त्याच्यानंतर साधू साधू साधू. तर पहिला साधूचा अर्थ आहे मी भगवंताची शिकवण ऐकली. दुसऱ्या साधूचा अर्थ आहे की मी भगवंतांनी सांगितलेल्या शिकवणीप्रमाणे वागेन.
चौथ्या साध तिसऱ्या साधूचा अर्थ आहे मी इतरांना देखील त्याप्रमाणे वागेन असे सर्वांना सांगत आहे, म्हणजे मी ऐकले आहे, मी आचरणात आणले, असे आचरण करावे असे सर्वांना सांगितले सर्वांना सांगत आहे। अशा प्रकारे धम्मपालन गाथेचा जो अर्थ आहे किंवा धम्मपालन गाथा जी मला समजली आहे किंवा मी त्याचं वाचन केलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्याप्रमाणे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर धम्म सर्वांसाठी आहे। सिद्धार्थ नावाच्या राजपुत्राने मानवी दुःखाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला। अनेक वर्ष कष्ट करून खडतर तपश्चर्या करून संबोधी प्राप्त केली। त्यांना बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांना जे ज्ञान मिळाले त्यांना धम्म असे म्हणू लागले। लोकांना दुःखातून मुक्त होण्याचा जो मार्ग सांगितला त्यालाच धम्म असे म्हणतात। हा धम्म सर्वांच्या कल्याणाचा आहे, सर्वांच्या हिताचा आहे, आधुनिक काळात टिकणारा आहे। त्याकरता भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की कोणतेही पाप कर्म न करणे, कुशल कर्म संपादन करणे, स्वतःच्या मनाला शुद्ध करणे हीच बुद्धांची शिकवण आहे। हाच बुद्धांचा धम्म आहे। तर पहिले सूत्र भगवान बुद्धांनी काय सांगितले आहे, माणूस दुःखी का होतो याचा शोध भगवान बुद्धांनी लावला आहे। त्यांनी शोधले आहे जेव्हा जेव्हा आपल्या मनात दूषित विचार येतात तेव्हा आपण अस्थिर होतो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो, त्यामुळे आपल्या संपर्कात येणारा व्यक्तीसुद्धा दुःखी होतो। दुसरे सूत्र असे सांगितले आहे भगवान बुद्धांनी की माणसाच्या मनात विदाहक भावना असतात, सुखी असतो त्याच्या संपर्कात येताना व्यक्तीही सुखी असतो। हे सत्य आहे, याला कोणीच नाकारू शकत नाही। जो धम्म आहे बुद्धांनी सांगितलेला आहे, आजच्या काळामध्ये बुद्धाची गरज वाटते। जोपर्यंत मानवी मनाचा स्वभाव आहे हवे हवेसे वाटणे तेव्हा तो सुखी असतो, नकोसे वाटते तेव्हा तो दुःखी होतो। हा स्वभाव जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आपल्याला बुद्धांच्या शिकवणीची गरज आहे। बुद्धांनी दुःखाची कारणे सांगितलीत, दुःखावरचा उपाय सांगितला। बुद्ध हे मानसशास्त्रज्ञ आहेत, तत्वज्ञानी आहेत, बुद्ध लोक शिक्षक आहेत। या दृष्टीने बुद्धाला आपण पाहावे। कायावाच्या मनाने जर आचरण करत गेलो तर संपूर्ण विश्वातील सजीव सृष्टी सुखात राहील हीच भगवान बुद्धांची शिकवण आहे आणि हाच भगवान बुद्धांचा मार्ग आहे। एवढेच बोलून मी माझे प्रवचन म्हणजे जे शब्द मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिलेली आहे त्या, तर माझे काय चुकल्यास किंवा माझ्याकडून वेगळे काही बोलले असेल तर मला मोठ्या मनाने तुम्ही माफ करावे। किंवा माझा हा एक प्रयत्न आहे ज्या प्रवचनामधून या गाथेचा अर्थ मी विचार त्यांचे वाचलेत त्या सर्वांचे मी आभारी आहे। त्यांच्या प्रवचनामुळेच मी हा अभ्यास करू शकले। सर्वांना मी धन्यवाद देते। जय भीम। अतिशय सुंदर असं मंत्रमुग्ध करणारं प्रवचन ताईंनी आपल्यासमोर मांडलेलं आहे। विहारात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आचरण करण्याची पहिली पायरी प्राप्त करतो। मनाचं आचरण असो किंवा आपल्या आचरणातून आपण दुसऱ्यांना काहीतरी सांगत असतो की मी विहारात चाललेलो आहे, आणि तो जो विहारात येत नाही मनुष्य तो आपल्याकडे पाहून विचार करतो एक मिनटं की हा विहारात जातो आहे काय करत असेल, काय तिथे जाऊन त्यांची वागणूक असेल, तर अशी क्युरियोसिटी त्यांच्यामध्ये निर्माण होते। म्हणून माझी अशी सवय आहे, मी विहारात यायच्या वेळेस दोघा तिघांना सांगून येतो मी आज विहारात चाललो आहे म्हणून। तर त्यांनी विचारावं अशी माझी इच्छा असते की तू जाऊन काय करतो विहारामध्ये असो। यानंतर आपल्या विहाराचे अध्यक्ष माननीय अशोक अवतरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज साप्ताहिक वंदनेमध्ये आणि वर्षावास प्रवचन मालिकेमध्ये आपण धम्मपालन गाथा हा विषय अनुपमा चव्हाणताईंना दिला होता। अतिशय अभ्यासपूर्ण
असं प्रवचन आज आपल्याला ताईंनी दिलेलं आहे. ताईंसाठी जोरदार टाळ्या. ताईंचा खूप अभ्यास आहे आणि त्यांनी विपश्यना पण बऱ्याच वेळा केलेली आहे. मरकळला असो किंवा स्वारगेट, इगतपुरीला पण मला वाटतं केलीच आहे. इगतपुरीला पण त्यांनी विपश्यना केलेली आहे आणि खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला धम्मपालनगाथेचा अर्थ समजून सांगितलेला आहे. आज आपण विहारामध्ये एक सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता. भीमा कोरेगाव ते वास्तव्यात असलेले अशोक आठवले व रमा आठवले हे कुटुंब 2018 जेव्हा जातीयवाद्यांनी दंगल घडवून आणली त्या दंगलीमध्ये या कुटुंबावर प्राणघातक हल्ला ह्या जातीयवाद्यांनी केला होता. त्यांचं घर उद्ध्वस्त केलं होतं आणि त्यांना त्या गावामधून भीमा कोरेगावमधून अक्षरशः पळून जावं लागलं होतं. त्यावेळेस आपल्या विहाराने त्यांना खूप मोठा आधार दिला. आर्थिक असो मानसिक असो असं त्या कुटुंबाला आपण आधार दिला होता. अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाचा एक मुलगा सतीश अशोक आठवले यांनी भारतीय विद्यापीठ मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून पदवी संपादन केली आणि पुढील शिक्षणासाठी तो लंडनला निघालेला आहे. त्याचा सत्कार आज आपण विहारामध्ये ठेवला होता. परंतु मी सकाळी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांचा एक नातेवाईक गावी वारल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. परंतु त्यांनी मला 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आमच्यातर्फे विहारालाच खीरदान तुम्ही द्यावं. त्याप्रमाणे आपण खीरदान मी नको म्हणत होतो की नंतर आपण पाहूया. परंतु ते म्हणाले नाही, आपण चांगल्या भावनेने आज देत आहोत तर तुम्ही ती कॅन्सल करू नका. तेव्हा खीरदान पण आपण आठवले कुटुंबाच्या वतीने देणार आहोत. आपल्या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 सप्टेंबरला वर्षावास प्रवचन मालिका झाल्यानंतर आपण या ठिकाणी 12:30 आयोजित केलेली आहे. तेव्हा मी सभासदांना विनंती करतो की याच्यामध्ये बरेच आपण महत्त्वाचे निर्णय काही घेणार आहोत. त्याच्यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी या मीटिंगला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश बगाडे साहेब सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांना संबोधित करा. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत कबीर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज माता रमाई माता भीमाई सावित्रीमाई फुले यांच्या आचार विचार आणि स्मृतींना त्रिवार अभिवादन. आजच्या प्रवचनकार चव्हाणताई आपल्या संघाचे अध्यक्ष अवचरे साहेब महिला संघाचे पदाधिकारी आणि अवचरे साहेब आणि त्यांचे कार्यकारिणी आपणा सर्वांना आणि उपस्थितांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात विजय नाकले साहेबांनी एक गीत गाऊन केली. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की भगवान बुद्ध हे देव नाहीत आणि आपण म्हणतो बुद्ध देवा हे कुठल्या म्हणजे कसोटीत बसतं. त्यांचा आवाज वगैरे सगळं व्यवस्थित होतं, त्याच्यात नो डाऊट. पण हा बुद्ध देवा म्हणणं हे उचित नाही. कारण भगवंतांनी काय सांगितलं आहे, मी कुठलाही देव नाही. मी त्यांच्यावर टीका करतो आहे अशातला भाग नाही हा. तर मी देव नाही, मी मनुष्य आहे, मी मार्गदाता आहे. इतर धर्मियांनी काय सांगितलं, मुस्लिम धर्मांनी काय सांगितलं, मी पैगंबर आहे म्हणजे मी देवाचा दूत आहे. येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं, मी देवपुत्र आहे. श्रीकृष्णानं काय सांगितलं, मीच देव आहे. पण भगवंतांनी तसं सांगितलं आहे का,
तसं सांगितलेलं नाही. मी माणूस आहे आणि माणूस हा कसा होतो, प्रबुद्धसुद्धा होऊ शकतो. तुम्ही जर तसं आचरण केलं, तशा कसोटीला उतरलात, तर तुम्हीसुद्धा प्रबुद्ध होऊ शकता. कणाकणाने ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, अशा प्रकारचं एक गीतसुद्धा आपल्या कानी पडत असत. आणि म्हणून म्हणजे आपण चार चौघा आपल्याला ऐकायला ठीक वाटतं, परंतु त्याचा बुद्ध देवा म्हणजे आपण जर बुद्ध देव म्हटलं तर ते उचित नाही होणार. तर ते त्यांनी हे केलेलं थोडंसं उचित नव्हतं असं मला वाटतं. धम्म पालन गाता याचं विश्लेषण चव्हाणताईंनी फार विस्तृत प्रमाणात केलेलं आहे आणि त्यामध्ये काही सांगण्यासारखं आहे असं मला तरी वाटत नाही. परंतु सुरुवातीचं जर आपण पाहिलं, सब्ब पापस्य अकर्णम कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोधपनम एतम बुद्धान शासन, म्हणजे काय हे बुद्धाचं शासन? तर कोणतेही पाप न करणे. मग कोणतेही पाप काय करतो, कसं करू शकतो आपण, ते अडवू कसं शकतो, कोणतेही पाप करणं कसं, तर न करणं कसं, तर काया वाचा आणि मनाने. काया वाचा आणि मन याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तर आपण कोणतेही पाप करू शकणार नाही. ज्यानं ह्या ज्याच्या नियंत्रणात काया वाचा आणि मन आहे, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तर हे जर असेल तर आपल्या हातून पाप घडणार नाही. म्हणजे आपल्याला मेमराईज होईल, म्हणजे आपल्याला ते आठवल की नाही ही गोष्ट आपण करता कामा नये, कारण हे पाप आहे. आणि हे पाप असं असताना पाप आपण तर ह्या तीन म्हणजे मुख्य गोष्टी आहेत, काया वाचा आणि मन, याच्यावर जर नियंत्रण केलं तर आपण पाप करू शकत नाही. आता त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर पंचशीलाचं पालन केलं पाहिजे. पंचशील, पंचशीलामध्ये काय सांगितलं आहे, हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक पदार्थांचे सेवन न करणे. तर हे जर पंचशीलाचं जर म्हणजे काय आहे, त्यांनी मग अशी त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा उल्लेख केला. तर त्यांचं पंचशील कसं आहे, ते विधायक पंचशील म्हणतात. विधायक पंचशील कसं म्हणतात, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. म्हणजे हिंसा कधी होईल, आपण जर मैत्रीपूर्ण कर्म केलं तर समोरच्याची आपण हिंसा करू का? काय त्याला वाईट वगैरे काया वाचा मनाने आपण त्याची हिंसा करणार नाही. म्हणजे हिंसा न करणे याचाच अर्थ काय, आपण मैत्रीपूर्ण कर्म केलं पाहिजे. मैत्रीपूर्ण कर्म असेल तर आपण या गोष्टीकडं जाणार नाही. आता दुसरं आहे चोरी न करणे. आता चोरी कधी माणूस करतो, त्याला अत्यावश्यक बाबी म्हणजे काही पाहिजे असेल, दुसऱ्याकडून घ्यायचं असेल, त्यावेळेला तो चोरी करतो. पण त्यांच्या पंचशीलामध्ये, विधायक पंचशीलामध्ये म्हटलेलं आहे, मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. म्हणजे आपल्या जर दानीवृत्ती वाढली, आपल्यामध्ये दान देण्याची भावना जर वाढीस लागली तर आपल्याला चोरीच करण्याची वेळ येणार नाही. चोरी कधी करतो माणूस की त्याच्याकडं काय नसतं, पण त्याच्याकडं जर दान देण्याची वृत्ती असेल तर तो चोरी करणार नाही. तिसरं आहे व्यभिचार न करणे. आता व्यभिचार म्हणजे काय, व्यभिचार कसा म्हणजे सांगण्याची काय हेच नाही. व्यभिचार म्हणजे व्यभिचारच असतो, पण तिथं काय म्हणतात, मी शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो.
म्हणजे आपण शांती संतुष्ट असाल तर व्याविचार करण्याचा विचार येईल का म्हणा? नाही आहे ना, म्हणजे हे पंचशिलाचं पालन केलं, विधायक पंचशिलाचं जर पालन केलं, शांती संतुष्टी आणि साधेपण, म्हणजे साधेपणा असेल तर आपल्या मनात व्यविचार करण्याचा विचारसुद्धा येणार नाही किंवा तो विचार आपल्याला शिवणारसुद्धा नाही. असत्य न बोलणे म्हणजे काय? सत्य बोलणे. मग त्यांच्यामध्ये काय म्हणतात? नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. म्हणजे आपली जर वाचा कशी असेल? सत्य असेल. म्हणजे वाचा नित्य सत्य बोलून मी जर नेहमी सत्य बोलण्याचा जर सराव केला तर खोटं बोलण्याचा विषयच येत नाही ना. म्हणजे सत्य बोललं तर आपण असत्याकडे वळणार नाही किंवा आपण चाहडी चुगली इत्यादी गोष्टी करणार नाही, कारण आपल्याला आपल्या शरीराला सत्य बोलायची, आपल्या वाचेला सत्य बोलायची सवय जडलेली असते आणि ही सवय निश्चितच आपल्याला चांगल्या मार्गापर्यंत घेऊन जाते. आता मादक पदार्थाचे सेवन न करणे म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे? त्यांच्यात म्हटलं आहे त्यांच्यामध्ये म्हटलं आहे की मादक पदार्थांचे सेवन न करणे. मला ते पाचवी विधायक पंचशील आठवत नाही, तर मी नंतर सांगण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा आठवेल तेव्हा मी ते पाचवं विधायक पंचशील सांगेन. आता हा एक झाला भाग कशाचा? पंचशीलाचा. पण दुसरा काय भाग आहे? म्हणजे आपण संचय कसा करू शकतो? तर आर्याष्टांगिक मार्ग. आर्याष्टांगिक मार्ग जर आपण मार्ग जर आपण अनुसरला तर आपण पापाकडे किंवा आपण जे संचय करू ते सुख भगवंताने सांगितलेलं आहे. आर्याष्टांगिक मार्ग म्हणजे काय? सम्यक दृष्टी. आपली दृष्टी कशी पाहिजे? सम्यक म्हणजे सखोल, आपल्या नजरेस दिसतं तेवढंच नाही पण त्याच्या अंतर्गत काय आहे हे सुद्धा आपणाला ओळखता आलं पाहिजे. सम्यक संकल्प, आपला जो संकल्प आहे तो आपण सम्यक असला पाहिजे. आपण कुठलंही कार्य केलं, करायचं घेतलं तर तो संकल्प कसा आहे? म्हणजे व्यवस्थित, व्यवस्थित संकल्प असला पाहिजे. तिसरं आहे सम्यक वाचा. पाह तबी वाचेचा म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग पंचशिलासुद्धा वाचेचा उल्लेख आहे आणि आर्याष्टांगिक मार्गामध्ये सुद्धा वाचेचा उल्लेख आहे. सम्यक कर्मांत म्हणजे आपण जे कर्म करतो ते कसं परिपूर्ण सम्यक पाहिजे. सम्यक कर्मांत आपलं कर्म हे चार चौघाला म्हणजे आपल्याला कोणी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा न ठेवतासुद्धा सम्यक कर्म करता येतं आणि सम्यक कर्म जर केलं आपण तर म्हणजे न कुणी न हे करता आपोआप लोक म्हणतात की नाही हा माणूस चांगला आहे सम्यक कर्म करतो. तिसरं हां स्मृती. पाचवी जे विधायक पंचशील आहे त्याच्यातलं स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. आणि आपलं जर मन शुद्ध करायचं असेल तर कसं? स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. आणि ह्या सर्वांसाठी काय कशाची आवश्यकता असते? तर मनाची आवश्यकता असते. आणि हे जर मन आपलं व्यवस्थित असेल तर आपण म्हणजे दारू किंवा मादक पदार्थांचे सेवन ह्यापासून आपण अलिप्त राहतो. चौथा पाचवा आहे सम्यक आजीविका. जे आपण आजीविका आपण उपजीविका जे करतो ती उपजीविका कशा प्रकारे केली पाहिजे? तर सम्यक प्रकारे. म्हणजे एखादा दारूचा व्यवसाय करतो आहे आणि तो खूप पैसेवाला आहे आणि तो कुठं दान देतो आहे कुठं काय, तर ती सम्यक उपजीविका नव्हे
पण आपण मजुरी करत असो आणि त्याच्यात आपला उदरनिर्वाह भागत असेल तर ती कशी म्हणजे आपल्या धम्माचरणाला ती साजेशी अशी उपजीविका असते. सम्यक व्यायाम, आता सम्यक व्यायाम म्हणजे एक्झरसाईज वगैरे नाही तर सम्यक व्यायाम म्हणजे आपली मानसिकता. ताईंनी सांगितलं की ध्यान केलं पाहिजे. ध्यान जर ध्यान करायचं असेल तर त्या ध्यानाचा सराव म्हणजे सम्यक व्यायाम असा तो आहे. पुढचं आहे सम्यक श्रुती, म्हणजे आपलं मन जर व्यवस्थित असेल, कुठं इकडं तिकडं चंचल होत नसेल, तर आपण काय करतो, सम्यक श्रुती आपण ठेवू शकतो. आपल्या मनात काय चाललं आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो. आणि सम्यक समाधी म्हणजे ध्यानासाठी आपलं हेतू पूर्ण झाल्यानंतर समाधीचा आठवा जो आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग आता तर सम्यक समाधी याचं आपण आपल्या आचरणाचा भाग आहे सम्यक समाधी. ताईंनी सांगितलं की 10 पारमिता, 10 पारमिता आणि त्या प्रत्येक पारमितेची 10 परत उपपारमिता म्हणजे 10 पारमिता. मागच्या आठवड्यात मोहरताईंनी 10 पारमितेवर आपलं वक्तव्य केलं होतं. तर 10 पारमिता जर असं जर हे करायचे असेल, पारमिता पार करायचे असेल तर पहिली आहे 10 पारमिता. आणि 10 पारमितेचा पुन्हा म्हणजे ती 10 पारमिता गाठायला 10 पायऱ्या आहेत आणि ती एक प्रत्येक 10 पायरीनं पूर्ण झाल्यावर 1 पारमिता होते म्हणजे 10 पारमिता. दुसरं आहे शील. आपण जर शीलवान असून शील जर आपल्याला शिलाचे सुद्धा 10 पायऱ्या आहेत आणि त्या 10 पायऱ्या पूर्ण केल्यावर शील पारमितापर्यंत आपण पोचतो. चौथे हे नैष्कर्म्य. नैष्कर्म्य ह्याचीसुद्धा प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या 10 पायऱ्या आहेत आणि त्या 10 पायऱ्या पूर्ण केल्यावर 1 पारमिता पूर्ण होते. चौथे हे प्रज्ञा. पाचवे हे वीर्य. सहावं आहे शांती. सातवं आहे सत्य. आठवं आहे अधिष्ठान. नववं आहे मैत्री. आणि 10वे हे उपेक्षा. तर ह्या अशा 10 पारमिता पूर्ण केल्यावर मनुष्य किंवा जो उपासक आहे तो किंवा बौद्ध भिक्खू आहेत ते अरहंत पदाला पोचू शकतात. आता आपण धम्मपालन गाथा या ठिकाणी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, माझ्या जी प्रज्ञा प्रचंड शक्ती दिसते ती मी सदाचार शील सामर्थ्य व शुद्ध निष्कलंक चारित्र्यवान जीवनातून प्राप्त केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की हे त्यांचं जे प्रचंड शक्ती होते त्यांच्यामध्ये आणि ती शक्ती असल्याशिवायच माणूस तो त्या ठिकाणी पोचू शकत नाही. आणि त्यामुळं बाबासाहेबांचे तिथपर्यंत का पोचले तर हे धम्म पालन गाथा म्हणजे ताईंनी सांगितलं की बाबासाहेबांनी निर्मित केले धम्म पालन गाथा. तर त्यांना काय उद्देश होता म्हणजे त्यांना त्यांचा विचार या ठिकाणी त्यांनी प्रकट केलेले आहेत. दुसरं एक ताईंनी पतिशेंचं एक उदाहरण सांगितलं आणि पतिशेंला त्यांनी सांगितलं 500 भिक्खूंना सांगितलं आणि तो बाकीचं मी रिपीट करणार नाही. परंतु राजा बिंबिसार याच्याकडं भगवंतांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि भगवंतांनी
काय सांगितलं होतं पतिसेनला की तो म्हणजे एखादा वर्गात मुलगा असतो ना ढ, त्याप्रमाणे भिक्खू संघात तो पतिसेन ढ म्हणून गिनला जात होता. परंतु भगवंतांनी त्याला एकच गाथा सांगितली होती आणि ती गाथा म्हणजे जो राखून बोलतो म्हणजे अशी वायफळ बळबळ करत नाही, जो राखून बोलतो विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही आणि असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो. काय सांगितलं त्याला त्या पतिसेनला भगवंतांनी की जो राखून बोलतो लिमिटेड नॉट म्हणजे असं भारूड लावलंय अशासारखं नाही, राखून लिमिटशीर मर्यादित विचारांचा संयम करतो म्हणजे आपले विचार व्यक्त करताना म्हणजे असं कुणाच्या तरी अंगावर येऊन किंवा मला जास्त समजतं आणि मी ह्याच्यातला तरबेज आहे असं न करता संयम विचारांचा काय पाहिजे संयम, आणि हा संयम राखून करतो जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही. म्हणजे इथं काय आहे कायाची सूचित आहे, कायाचा कंट्रोल आहे, तो दुसऱ्याला उपद्रव करत नाही. म्हणजे आपण काय म्हणजे उपद्रव म्हणजे काय नियंत्रण आपल्या कायावर नियंत्रण, असा मनुष्य निब्बान प्राप्त करू शकतो. आणि असा मनुष्य म्हणजे पतिसेन निब्बान प्राप्त केलं. निब्बान म्हणजे काय, निब्बान म्हणजे मरणानंतर निब्बान आहे तर ते जिवंतपणी निष्कलंक जीवन, निष्कलंक जीवनला निब्बान म्हटलेलं आहे. तर राजा बिंबिसाराकडं भगवंतांना भोजनांचं निमंत्रण दिलं होतं आणि भगवंतांनी पतिसेनकडं पाहिलं आणि त्याला नुकतंच अहंतपद प्राप्त झालं होतं आणि हे भगवंतांनी जाणलं आणि भगवंतांनी त्यांना काय केलं की तू पण चल आणि स्वतःचं भिक्षापात्र त्याच्या हातात दिलं आणि भगवंत पुढं चालले होते आणि पतिसेन त्यांच्या मागं त्यांचं भिक्षापात्र घेऊन चाललेलं होतं. आता हे भिक्षापात्र घेऊन गेल्यानंतर राजाच्या राजवाड्याच्या दरवाज्यावर त्या द्वारपालानं पतिसेनला रोखलं आणि तू आज जायचं नाही, तू बाजूला हो आणि तुझ्या वरिष्ठांना आज जाण्यास मार्ग मोकळा कर. आणि तो बाजूला झाला कारण तो काय त्याला जसं सांगितलं तसं त्याने केलं आणि तो बाजूला झाला. आणि मग भगवंतांनी हात वगैरे जे काय होतं ते त्यांच्या पूर्ण केल्यानंतर त्या खोलीमध्ये जिथं त्यांच्या भोजनाची अरे हा हात कुणाचा, हे पात्र कुणाचं आहे आणि हा हात फक्त पतिसेनचा हात तिथं गेला होता. का तर त्याच्या हातात भिक्षापात्र भगवंतांचं भिक्षापात्र होतं आणि ते भिक्षापात्र ते तर तिथं गेलंच पाहिजे, मग आपण आपल्याला नाही म्हणून त्याचा हात तिथपर्यंत म्हणजे तो कुठं पोचला होता तर त्याला बोधी प्राप्त झाली होती म्हणजे तो काया वाचा मनाने त्या गाथेचा पूर्ण त्याच्यात एकाग्र झाला होता आणि तो तिथं तिथपर्यंत पोचला त्याचा हात. आणि मग त्या राजाने राजा बिंबिसार आणि त्याच्या अरे हे काय पात्र आणि हा कुणाचा हात, तेव्हा भगवंतांनी सांगितलं हा पतिसेनचा हात आहे, पतिसेननं त्याला आत्ताच बोधी प्राप्त झालेली आहे. आणि तो म्हणजे बोधी प्राप्त करणे म्हणजे आपण जरी हित असलो तरी आपलं जे चित्त आहे किंवा आपली जी कृती आहे ती तिथपर्यंत जाऊ शकते आणि मग त्याला आदराने एंट्री मिळालेली आहे. तर अशा प्रकारे हे त्या पतिसेनची कथा आहे. म्हणजे असं म्हणजे आपण जर आचरण केलं, आचरण फक्त काय ध्यान केलं किंवा विहारात आलं तर आचरण नाही, आपल्या मनातून म्हणजे आपण जे दिवस दिनचर्या आपली असते ती दिनचर्या आपण म्हणजे कुणालाही न दुखवता जर केली तर आपला
धम्म पालनाच एक पूर्ण होय। दुसरी म्हणजे एक प्रसंग सांगतो म्हणजे हा पटिशनचा, पण दुसरा एक प्रसंग आहे आपल्या सर्वांना परिचित आहे तो म्हणजे अंगुलीमाल। अंगुलीमालचा प्रसंग आपण वाचला असत किंवा आपल्याकडं ग्रंथपठण होत आहे आणि त्या ग्रंथात तो प्रसंग आलेला असेल आलेला आहे आणि वर्षाभास सुरू आहे, त्यामुळं आपल्याकडं म्हणजे अनेकांच्या घरी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन होत असेल किंवा इथं विहारात तर रोजच होतं, तर त्याच्यामध्ये अंगुलीमाल जेव्हा त्यांनी परिव्राजक झाला तेव्हा तो एका दिवशी भिक्षाटनासाठी बाहेर पडला आणि बाहेर फार मोठं हे नाही सांगत, थोडक्यात सांगतो। आणि भिक्षाटनासाठी बाहेर पडल्यावर एका घराजवळ गेला तेव्हा तिथं आर्त किंकाळ्या ऐकू आल्या, त्याला अशा किंकाळ्या आल्या की त्याचं मन हेलावून गेलं आणि तो म्हणजे त्याची मानसिक स्थितीच बिघडून गेली आणि तो पुढं भिक्षाटन करू शकला नाही आणि सरळ कुठं आला तर आपल्या विहाराकडे जिथं भगवंत होते तिथं आला आणि त्यांना म्हणला की भगवंत मी आज भिक्षाटन केला नाही। भगवंतांनी विचारलं का नाही केलंस, तर म्हणला की तिथं आर्त किंकळे एक बाई प्रसूत होत होती आणि तिची आर्त किंकाळी ऐकून माझं मन हेलावून गेलं आणि त्यामुळं मला पुढं ते करणं शक्य नाही झालं आणि त्याच पावली मी परत फिरलो। भगवंत म्हणले तू त्याच पावली परत फिरलास, तर आता मी तुला सांगतो की तू तिथं परत जा आणि असं म्हण माझ्या हातून जे पुण्य संपादन झालेलं आहे ते पुण्य पुण्यबलाने या मातेची प्रसूती सुखकर हो आणि सुखकर हो असं तू म्हण। तेव्हा तो अंगुलीमाल म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, माझा तर तुम्ही सर्व जाणता आणि मी हे कसं म्हणणार। तर भगवंत म्हणतात तो तुझा पूर्व हा होता, पूर्वजन्म होता, आता तू भिक्खू झालेला आहे, तुझा पुनर्जन्म झालेला आहे आणि जे काय तू संपादन केलं आहेस पुण्य संपादन केलेलं आहे त्या पुण्यबलानं तू तिथं जाऊन मोठ्याने म्हण की मी आतापर्यंत जे पुण्य संपादन केलेलं आहे या पुण्यबलाने त्या मातेची प्रसूती हो। तर म्हणजे त्या महिलेची आधी शुश्रूषा करणाऱ्या ज्या बाया होत्या त्यांनी सांगितलं होतं एक तर हे बाळ जिवंत जन्मल पण ही माता राहणार नाही असं त्या दासींनी वगैरे सांगितलेलं असतं। पण जेव्हा अंगुलीमाल तिथं जातो आणि तो म्हणतो की मी जे पुण्य संपादन केलेलं आहे त्या पुण्यबलाने या मातेची प्रसूती सुखकर हो असे उद्गार त्याच्या तोंडातून निघतात, त्याच वेळेला त्या मातेची त्या महिलेची प्रसूती सुखकर होते आणि ते बाळसुद्धा व्यवस्थित जन्माला येते आणि ती मातासुद्धा त्या म्हणजे त्या दासींनी वगैरे सांगितलेलं असतं त्यांचं ते म्हणणं खोटं पडतं, तीसुद्धा अगदी सुखकर सुखरूप राहते। तर म्हणजे आपण धम्म पालन म्हणजे भगवंतांनी जो धम्म भिक्खू संघाला आणि समस्त उपासक उपासिकांना जो दिला म्हणजे आपण बघतो की खरोखर धम्माचं आचरण जर केलं तर धम्मपालन होईल आणि धम्मपालन जर झालं तर ह्या धम्मपालन गाथेचं
म्हणजे ताईंनी तर खूप विस्तृत प्रमाणात सांगितलेलं आहे, पण मला जे माझ्या बुद्धीला जे पटलं म्हणजे दोन प्रसंग आपण पाहिले. एक प्रसंग पट्टीसेनचा की जो अशिक्षित होता, आणि दुसरा अंगुलीमाल जो दरोडेखोर होता, डाकू होता, पण त्यांनी काय केलं, जेव्हा आचरण केलं, धम्माचं आचरण केलं, धम्माचं पालन केलं, तेव्हा ते त्याच्यातून म्हणजे त्यांना चांगला मार्ग सुगती प्राप्त झालेले आहे. आणि आज माझा खरखर म्हणजे आज माझा तर हा दिवस म्हणजे अध्यक्षपद माझ्याकडं कालच आणायचे. आमच्या अवचरे साहेबांनी सांगितलं की नाही तुम्ही उद्या अध्यक्ष व्हा. आजच्या कार्यक्रमात महेंद्र जाधव यांचं अध्यक्षपद होतं आणि त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही अध्यक्ष, त्यांचं काय काम आहे आणि ते येऊ शकणार नाहीत, तर तुम्ही अध्यक्षपद भूषवा. आणि मग जे संघाने मला संधी दिली आणि मला वाटलं की चला, म्हणजे दरवेळेला दरवर्षी माझा असा अनुभव आहे की पहिल्या चार तीन चार पुष्पामध्ये माझं नाव असायचं, पण आज आठव्या नंबरवर गेलं, म्हणजे आज आठवा आहे आणि माझा तो म्हणजे माझा नंबर नसताना सुद्धा माझा नंबर लागला. तर असो, तर धम्मपालन गाथा, तर जर आपण धम्माचं आचरण केलं तर धम्मपालन गाथेचं सुद्धा आपोआप आचरण होईल. या ठिकाणी जी संधी दिली त्याचं मी मनशा आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय भीम. अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक असं सरांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. आभार प्रदर्शनाचं काम माननीय कोंडीबा दिवारसाहेब करतील अशी मी त्यांना विनंती. सर्वांना जय भीम. आजचे अध्यक्ष खरंच महेंद्र जाधव होते, पण आज प्रकाश बगाड यांना दिलं आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत बगाडे साहेब फार महान व्यक्ती होणार, कारण कधी बी आणि कवा बी उभं करा पण ते प्रवचन असे करतात की खरंच माणसाची मती तेज होती किंवा गुंग होती असं मला वाटतं. तरी त्यांचा आभार मानतो प्रथम, कारण त्यांनी अंगोली मालाचा कसा अंत भरला आणि कसा जन्म झाला एकाच वाक्यात सांगितलं. कारण भिक्षा मागण्यासाठी गेलेला मनुष्य, कारण तो अंगोली माल दरोडेखोर होता, पण त्या मातीतच भिक्षा मागण्यासाठी गेल्या कारणाने त्या मातेच्या पोटी कोण जन्म येत असं तिथंच अंगोली माल जिवंत झाला अशी व्याख्या आज बगाडे साहेबांनी थोडक्यात सांगितली. त्यांचे मी आभार मानतो. आणि आजचे विजय नाकले सरांनी जे गीत म्हणलेले ते खरं गीत असं आहे, बगाडे सरांनी सांगितलं देव मानला, देव म्हणलं मर, पण तसा तो अर्थ नाही. प्रथम नमस्कार कधी बी कुठले बी कार्यक्रम करतात, हर कार्यक्रमामध्ये कुणी वंदना म्हणतात, कुणी गणपती पूजा म्हणतात, कुणी अल्लाला मानतो, कुणी प्रत्येक धर्मात प्रत्येक अनेकात कविता गीत किंवा भजन हे म्हणलं जातं. पण आमच्या नाकले सरांनी, विजय नाकले सरांनी प्रथम नमस्कार घ्यावा असं गीत आहे ते. प्रथम देवा नाही, प्रथम नमस्कार घ्यावा असे गीत फार सुंदर गीत गायले. आणि खरंच हेच गीत आत्तापर्यंत आपले महिला मंडळ बी गातात, पण ते बाबासाहेबांचे गीत किंवा गौतम बुद्धाचे गीत, पण प्रथम वंदनीय गीत गाणं हेच खरं महत्त्व आहे, कारण त्याच्यातूनच आपले प्रेरणा मिळत होते. विजय नाकले सरांचे बी आभार मानतो. आणि धम्मपालन गाताचं महत्त्व काय चव्हाणताईंनी खूप फिरवून सांगितलं, कारण ती शांततेचा मार्ग आणि शांततेतूनच सांगावं लागतो. आणि त्या कारणाने त्यांनी प्रत्येक शब्द कसा सांगावा आणि कितपर्यंत सांगावा
ये पटवन देने करता त्यांना खूप वेळ लागला पण त्यांनी फार महत्त्वाचे गीत गायले ए प्रवचन दिले त्यांचे भी आभार मानतो आमचे आवचरे साहेब अध्यक्ष यांनी पण थोडक्यात माहिती सांगितली आणि त्यांचेही आभार मानतो आणि विशेष आभार श्रुती कांबळेचं मानतो कारण आज सर्वात मोठं विहाराचं काम ती त्या लहान मुलगी असून मोठं कार्य करत आहे कारण ते समोरचे बालक बसल्या त्यांना घडवते त्या बालकांना घडवते म्हणून मी तिला विशेष आभार मानतो आणि आमचे म सूत्रचालन प्रवीण वासनिक साहेब हे भी थोड्या थोड्या शब्दात महत्त्वाचं सांगत असतात आमचे वंशीव साहेब भी त्याच शाळेतले कारण ते महत्त्वाचंच बोलतात आणि महत्त्वाची माहिती सर सांगतात आणि बगाडे सरांचं वाक्य आणि चवनताईचं वाक्य हे दोन्हीचं वाक्य मी एकत्र सांगतो जोपर्यंत नेहमी एकत्र येऊन एकमेकाचे विचार सांगता तोपर्यंत त्यांचे जीवन सुखी राहते विहारात येण्याचा अर्थ हाच आहे धम्मपालन गाता किंवा काय की जोपर्यंत आपण येत नाही एकत्र एकामेकाचे विचार सांगत नाही आणि तोपर्यंत आपली प्रगती नाही आणि जर एकमेकाचे विचार सांगत राहिले तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं हे दोन्हीचा अर्थ आहे जो क्रोधावर नियंत्रण करतो आणि शांतीचा मार्ग धरतो यालाच विचारवंत असे म्हणले जातं कारण क्रोध आला तर अहिंसा आलीच शांत आलं तर समोरचा क्रोधी माणूस अजून क्रोधी होतो कारण दोन्ही मी विचारवंतांनी जर शांत विचार करून बोलले तर नक्कीच त्यांना दोघांना भी त्याचा फायदा होत असतो आणि निंदक निंदा करतो त्याला समोरचा भी माणूस निंदाकारच भेटतो दुष्ट विचार करतो त्याला दुष्टपणाचेच विचार सुचतात आणि यालाच दोन्हीचा विचार करून घेऊ वागतात यालाच पवित्र जीवन असे जीवन आपण म्हणतो म्हणून प्रवृद्धा प्रेरणा विहारामध्ये आपण येतो आणि प्रवृद्धा विहार म्हणजेच पवित्र जीवनाचा मार्ग मिळतो यालाच एवढंच बोलून मी इथंच थांबतो जय भीम आणि सर्वांचे महिला मंडळाचे सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भीम आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या अनुपमताई चव्हाण यांचा सत्कार संघाच्या उपाध्यक्ष माननीय गायकवाड साहेब गायकवाड मॅडम यांना कर ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश बगाडे सर यांचा सत्कार आपले वरिष्ठ नाखले साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊ अतिशय सुंदर गीत गाऊन आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारे विजय नाखले साहेब यांचा सत्कार माननीय लोखंडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो नेहमी विहारात हसतमुखाने सर्वांचे स्वागत करणारे कोंडीबा दिवार साहेब यांनी आपले सर्वांचे आभार मानले आणि आता आपली वेळ आहे की आपण त्यांचे आभार मानावे त्यासाठी मी कोंडीबा दिवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर यावे त्यांचं स्वागत माननीय रमेश वासनिक साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज आपल्याकडून ज्यांना अल्पोहार आहे असे रमेश वासनिक यांचं स्वागत संघाचे अध्यक्ष माननीय उचरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो हो
संघाला सर्वांतर्फे खीरदान देणारे अशोक आठवले साहेब यांना पण मी यांचे सर्वांतर्फे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक वासनिक सर ज्यांनी आजचा कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध पद्धतीने हाताळला त्यांचं देखील आज आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बगाडे साहेब करतील. आपल्या विहारांमध्ये विहारात नवीन उपस्थित राहिलेले उपासक शशिकांत रमेश भोगे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं व त्यांचं स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बगाडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो.